नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर, आपण प्रोविजन टाकले, आता फ्लड लेवल मोठा लेवलचं फ्लड लेवल वाढले ते काय करणार साहेब, मला काय म्हणायचं पाहिजे का? फ्लड लेवल वाढली बरोबर, म्हणून तुम्ही म्हणता ते हे झालं. पंपांची काय परिस्थिती आता? तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला अपडेट घ्यायची कशी चव आहे. आला लक्षात, अजूनही पंप रेडी नाही आहेत तुमचे. एक पंप कसा बसा रेडी होईल तोही आहे ना, कंटिन्यू होऊ शकणार नाही, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आता सर आपण टप्पा एक नजर मागितली ना, आता सर अधिकारी कोण कोण आले आपले? आणि भेलके कुठं बोलवा त्यांना, मला त्यांच्या भेटायचं चालू करण्याच्या दृष्टीने. मला मी सांगितलं होतं आपल्याला भेटायचं, मला चालू करण्याच्या दृष्टीने आपल्याला मला जयस्वाल मला त्यांना भेटायचं आहे सर. त्यांना बोलून घेतो मी इथं आहे उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत. मला इथनंच एअरपोर्टला जाईल मी दिल्लीला. आपण मला आत्ता बोलू, मी तो येत नाही तोपर्यंत मीटिंग नाही सुरू होणार आहे. विषय एक महत्त्वाचा आहे, 4.5 कोटी रुपये आपण खर्च केले बरोबर मागच्या टेंडरमधले मंजूर इलेक्ट्रिसिटी लाईट पंपसाठी. मी कधी कुठल्याही कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती केली, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनला विनंती केली, खासदार सुप्रिया यांना विनंती केली, सोमेश्वर कारखान्याची टेक्निकल टीम आली, त्यांनी पंपासाठी तुम्हाला सहकार्य केलं. आपल्या पंपांची काय दुरुस्ती झाली हे मी सांगायला नको, थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट तुम्हीच करून घ्यावं. आत्ता पंपांची अवस्था काय ते पण बघावं. तिथे आपलं स्थानिक मुलांचं टेंडर चालू होतं बरोबर आहे, 1000 वेळा माझ्यावरती 1000 ब्लेम आले. मी जाहीरपणे सांगतो 1000 ब्लेम आले, परंतु भाऊ मलाही माहिती आहे की त्या ठिकाणी 2019 पासून 2024 पर्यंत किती प्रोडक्टिव्हली आहे ना पुरंदर उत्सवाची योजना चालली बरोबर आहे. 1 महिन्यापूर्वी गुजरातच्या एजन्सीला तुम्ही काम दिलं, काम मिळालं गुजरातच्या एजन्सी तुम्ही दिलं म्हणजे टेक्निकल बीडमध्ये किंवा फायनान्शियल बीडमध्ये त्यांना काम मिळालं बरोबर आहे. मानदे एक मिनटं, त्यांनी काम सुरू केलं, त्यांनी सुरू केलं, आज चालू असलेलं काम बंद झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे, आज किती सेन्सिटिव्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी जूनपासून फॉलोअप करतो आहे की पाणी माझ्याकडे आलं पाहिजे, नशिबाने आमच्या सगळ्यांच्या पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस झाला आहे, करेला पाणी आलं आहे, सासवड नागऱ्यापर्यंत पाणी पोचलंय. आजही पारगावपासून पुढच्या सगळ्या गावांची मागणी तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, कोळवेऱ्याच्या गावची मागणी, नदीच्या पलीकडच्या सुद्धा, जवळ अर्जुनपर्यंत सगळ्या गावांची आजही मागणी पुरंदर उत्सवाच्या संदर्भात आहे, जानाई शिरसाईच्या संदर्भात आहे. जानाई शिरसाईने पाणी सोडलं, ही टेंडर प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा अजूनही काहीही त्याच्यावरती प्रोसेस झाली नाही, काही इम्प्लिमेंट झालं नाही. एक तर पहिलं ना माझं हरकत नाही, तुम्ही गुजरातचा आणा नाही तर नेपाळचा आणा किंवा एखादा फॉरेनर आणला ना तरी चालेल, माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे हे माझी भावना होती बरोबर. हे झाल्यानंतर दुसरी गोष्ट काय, हा मला आहे ना भेलके मला माझ्यासमोर पाहिजे तर मी आहे ना त्या सगळ्या गोष्टींना समोरासमोर बोलेन आपल्याशी, कारण आपण सिनियर आहात. हा सगळा प्रकार तुम्ही आता किती वर्ष आधी ते 1 वर्ष झालं तुम्हाला होईल म्हणजे आता, परंतु तुम्हालाही माहिती आहे की मी कधी आहे ना ह्या योजनेवरती पाणी हवं आहे किंवा पाणी कुठे सोडायचं किंवा काय ह्याच्या व्यतिरिक्त कधी एक शब्दही बोललेलं नाही. हे असताना सुद्धा आज ही वेळ का आली, तर त्याच्यासाठी आपण सगळ्या आपल्या सिस्टीमला बोलवून, मला वाटतं बाकीचे अधिकारी आलेलेच, फक्त आपलं भेलके यायचे राहिले तर भेलकेंना तेवढं बोलवावं म्हणजे आपल्याला पुढची मीटिंग सुरू करता येईल. हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या गावातल्या म्हणजे पारगाव ह्याचं म्हणजे सिंगापूरच्या पुढच्या सगळ्याच गावांना
पारगावच्या पुढच्या सगळ्या गावांना आणि ह्यांना पाण्याचं शेड्यूल कसं आहे, दोन्ही पंप उद्यापासून कशाप्रकारे सोडले जाणार आहेत, कुठं कुठं सोडले जाणार आहेत, पाणी चांगलं आहे त्याच्यासाठी जर पत्र हवं असेल तुम्हाला तर आम्ही पत्रही कलेक्टरांच्याकडून किंवा पालकमंत्र्यांच्याकडून देऊ की माझ्या करेच्या करेला पण सोडा, नाहीतर नादऱ्याच्या खाली नदीला तरी सोडा पाणी, परंतु कुठल्याही परिस्थितीत मला पाणी पाहिजे नाही. पुरंदर उपसाची योजना त्वरित सुरू झाली पाहिजे उद्या सकाळपासून. चालणारी योजना का बंद झाली याचं मला माहीत नाही आहे. आज 4.5 कोटी रुपये आपण खर्च केले, त्याच्यातलं माझा स्वतःचा क्लेम असा मी कधीच केला नव्हता, परंतु 90% काम हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टेक्निकल टीमनी फ्री ऑफ कॉस्ट येऊन इथं केलं, तरीसुद्धा आज पंप का बंद आहे. जे पंप आपल्या डिपार्टमेंटली दुरुस्त करायला पाठवले त्यांची अवस्था काय आहे, सोमेश्वर कारखान्याच्या टेक्निकल टीमनी केलेल्या पंपांची अवस्था काय आहे आणि त्याच्यामध्ये नक्की परिस्थिती काय आहे ना ह्याचा सगळ्याचा खुलासा आहे ना मला हवं. तुम्ही लोकांच्या बरोबर का खेळताय हे सांगायला सर आहे ना. उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत मला काही अडचण नाही, पण तोपर्यंत ही मीटिंग संपणार नाही. सर सोमेश्वर कारखान्याकडनं आपण वॉल्स त्यांनी जी सिमेंट मोटर्सची जी वॉल्स सिमेंट मोटरची जी कुलिंग सर पहिलं तर बेलकेडनं कुणाला तरी निरोप द्या ना, मग आपण सुरू करू ना. सोमेश्वर कारखान्याची जी टीम होती ना त्यांनी काय केलं होतं आपल्याला सिमेंट मोटरची कुलिंग वॉल्स होते त्यांनी ॲक्टिव्ह करून ती सर्व्हिसिंग केली त्यांनी. नाही नाही बेलकेडनं कुणी निरोप दिला मला नंबर सांगा, मी बोलवतो त्यांना, तुम्हाला नाही बोलवायचं साहेब कुठे सांगायचं आम्ही रे बाबा. व्यक्ती आल्याशिवाय ना मीटिंग सुरू होऊ शकत नाही, कारण एक विषय त्याच्याबरोबर आहे, त्यामुळे सगळे विषय मी सांगितल्याशिवाय मीटिंग सुरू कशी करणार. बाकीचा तोच विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, मी त्यांच्याकडे आहे काय नाव त्यांचं भेट घे. आपण ही जी प्रोसेस केली होती टेंडरिंग ऑनलाईन आपण त्याचा विषयच नाही. एक मिनटं वी आर एक्सेप्टेड म्हणजे त्याचा काहीच विषय नाही आहे सर. विषय काय आहे की योजना सुरू झाली नाही. टेंडर जर आहे ना एक मिनटं ऐका ना, टेंडर आपलं फेब्रुवारीमध्ये संपते बरोबर, मार्चमध्ये त्यानंतर सुद्धा योजना चालू ठेवली होती ना. मी सातत्याने फॉलोअप करत होतो, मला वाटतं पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, खासदार महोदयांनी पण सांगितलं होतं. ऐका ना मला काय म्हणायचं आहे, आय एम ॲग्री टू दॅट, त्याचा काही विषय नाही. मी काय म्हणतो सर, तुम्ही गुजरातला द्या नाही तर नेपाळला द्या, मला काहीच घेणं देणं नाही द्यायची. मला पाणी द्या, मला राजकारण नाही करायचं त्याच्यावरती. पाणी सगळ्या गोष्टी मत असतो, मला पाणी द्या, तुम्ही कुणालाही द्या टेंडर. तुम्ही चांगलेला मोटर दुरुस्त करायला पाठवा किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्यापैकी कुठल्या पाहुण्याकडे मोटर हे करायला सांगा. माझ्या माहिती आहे, एक मिनटं ऐकत आहे, मी ब्लेम करत नाही आहे, मला इथपर्यंत पण माहिती आहे की कुणाच्या कुठल्या पाहुण्याकडे कुठली मोटर दुरुस्त करायला काय. डोंट टेल मी टू डिस्क्लोज द ऑल द रिलेशन. मला या गोंधळात पडायचं नाही. जोपर्यंत ना भेलके येत नाही ना सर, मी 4 मुद्दे सांगितलेत आपल्याला, आपल्याकडे ते रेडी असतील, आपण एक एक मिनिट डिस्कस करत जाऊ. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भेलके आल्यावरती सुरू होईल, सो दॅट आपण मीटिंग सुरू करू शकू. तर किती वेळ लागेल त्यांना यायला ते पा, कारण विरणक आलेले तिथं भेलके आणि विरणक असल्याशिवाय तो मुद्दा सुरू होणार नाही ना. मला नंबर सांगा, मी लावतो. ऑफिसला यायला तयार आहे 7 वाजेपर्यंत, नाहीतर मग आपण सासवडला पुरंदर उपसाच्या ऑफिसमध्ये भेटू बरोबर आहे. आपण पुरंदर उपसाच्या ऑफिसला येता म्हणून सांगितलं, मी येऊन ती बसलो आता इथे. आता तुम्हीच सांगा ना किती वेळ भेल केली वाट बघेल. इज इट नॉट अ प्रोटोकॉल.
प्रोटोकॉल काय सांगतो तर हे तुम्हीच ठरवा ना. आणि मी असं नाही ॲड इंटिमेटेड 4 hours before आणि तुमचे ज्युनियर ऑफिसर आहेत. नाही तर मी प्रोटोकॉल ऑफिसरनं विचारतो प्रोटोकॉल काय आहे ते, त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा, मग आपण मीटिंग पुढची चालू करून घेईल त्यांच्याकडे. प्रोटोकॉलची माहिती हवी आहे, प्रोटोकॉल काय असतो किंवा काय पाळायचं असतो त्याची सगळी आचारसंहिता काय प्रोटोकॉल असते ऑफिशियल प्रोटोकॉल. मला वेळ लागणार देवाशी तुमचं कुणाचं काम असेल सांगायला तुम्हाला जायला मोकळे आले मला नाही वाटत. आज होय सर मीटिंग सुरू होईल तोपर्यंत सर आधी घरांची वाट आपण एक करण्याची सर आमचं समजा ठीक आहे चांगले काय करतो तुम्ही आमदार साहेब आहेत तालुक्याचे म्हणून मी काय केलं पत्रकारांच्या व्यतिरिक्त माझा व्हिडिओ का बोलवलाय. आता मला वाटायला लागलं की इथं मला थांबायला लागणार जोपर्यंत मीटिंग सुरू झाली संपणार नाही तोपर्यंत प्रोटोकॉल येत नाही म्हणजे पूर्ण अधिकारी येत नाहीत तोपर्यंत. भैया तुमचं म्हणजे कुणाला असलं गडबड तर प्लीज आणि पत्रकारांनाही म्हणजे सॉरी बरं का म्हणजे आता मला वाटलं होतं मी काय मला सवय सर इथं पेट्रोल ओतून घेतलं तर चार तासाला काही अधिकारी आलो नव्हतो मी स्वतः होतो अधिकारी येतच नाहीत मी त्याचा स्वतः साक्षी आहे अधिकारी येतच नाही काही फरक पडत नाही अधिकारी. जायचं पाट्या टाकायचं तो पर्यंत शेतकरी जी पोरं पुढचीच बसले की संपलं विषय अधिकाऱ्या झाला पाहिजे म्हणजे तुम्ही ओरडायला मोकळे सगळे अधिकाऱ्यांचं काय अधिकारी जातील निघून जाऊ देत त्यांना काहीतरी तुम्ही सगळ्यांनी जेवणार नाही शेतकऱ्यांसाठी बसलाय तर आम्ही घरी जाऊ का. आधी घरी लोक जरा बिझी आहेत आपली गुण बरोबर सगळे काम जास्त कारण ते मुद्दे नसतो हॅलो बोला का.
कुठलं आपल्या मी बघतो हॅलो हॅलो परवापर्यंत मी करायला सांगतो हॅलो मी करत खडी किंवा काहीतरी टाकत लगेच सांगतो लगेच सांगतो खडी टाकत हॅलो एक दिवस फक्त उद्या सकाळी तर निघून जाणार आपल्याच तालुक्यात यायचे ते लोक आहे ना ताईच्याच ताब्यात राहील त्या मुली आहेत म्हणून तिथे राहणार आहेत मुलं असतात तर ते त्या कोमन बरोबर हां हां ते बाकीचं काही नाही आहे विषय ओके बोलतो पण ते टाकून हा ते सगळेच काम सांगितलं त्यांना ऐकलं आहे.
हॅलो भाऊंना सांगा बघ तुम्ही त्या पालखीला जाऊन मी येतो आता किती वेळ मीटिंग चालू आहे तर मीटिंग किती वेळ चालू माहीत नाही मीटिंग संपली की येतो बरं काय करायचं सर फोन नाही करू शकणार ना मीटिंग द्यायचं नाही तर मग माझं मत आहे तुम्ही जर तुमच्या ऑफिसरना सांगितलं कारण मी प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं तर मग भेट केल्यावरती काय काय कायदेशीर तुम्ही करायचं ते करा जर ते उपस्थित नाही मीटिंगला तर आणि मग आपण पुढे जाऊ कायदी प्रोटोकॉलप्रमाणे प्रोसिजर असेल आय डोंट नो म्हणजे मला वाटते सगळ्यांना थांबवायची गरज आता काय होईल माहिती का सर संख्या वाढत विनाकारण वातावरण तप्त करू नका शांत वातावरण आहे क्युरी नाही सर पहिलं की लिसन टू मी सर पहिलं सगळ्यात पहिलं काय आहे मीटिंगमध्ये सगळे उपस्थित आहेत का मी प्रश्न तरी मांडले सगळे उपस्थित नसतात आता माझा शेवटचा प्रश्न एक मांडायचा आहे त्यासाठी ती व्यक्ती ते अधिकारी तर आपले उपस्थित पाहिजे आता वीरनाग साहेब आहेत बेलके साहेब नाही आहे तिथं तर ते उपस्थित राहिले की मला बोलता येत ना म्हणजे तो शेवटचा प्रश्न जो त्यांच्याकडे ना आपण सिनियर आहात आपल्याकडे नाही आहे तो प्रश्न मी तर आपल्या ऑफिसला यायला तयार होतो पुण्याला आपणच मला म्हटलं की ते या म्हणून हॅलो हॅलो कळा ना काय मला व्ही टी मंडळात विचारा सतीला सांगा मला फोन करायचा 7:25 मी फोन केला आहे आता 7:55 झाले म्हणजे अर्धा तास बरोबर झाले अजूनही त्या माणसाचा फोन एंगेज लागतोय कंटिन्यू त्याचा अर्थ काय आहे नाही तर सर माझं काय म्हणणं माहिती आहे का यू तुम्ही कारवाई कराल मग आपण पुढे ह्याला काय अडचण नाही ना फील्डवरती असेल तर चांगलंच आहे एवढं चांगलं जर अधिकारी काम करत असतील ना आम्ही त्यांचं कौतुकच करू सत्कार करू एवढं फील्डवर तुम्ही म्हणता ना असतील ते फोन लावून इतकं नाही ते फोन लावून ते प्रामाणिकपणे काम करतात आम्ही सत्कार करू आमदार साहेब तुम्हाला पाठीशी घालतात कधी कधी माहितीये का की आत्ताच्या आमसभा झाली तर पण सर तुम्ही तसंच केलं अधिकारी लोकांना तुम्ही पाठीशी घालतात थोडं असं होते ह्याचा काय फायदा हे लोक घेतात पण नंतर तुम्ही पाठीशी घातले हे विरोधकांना मिळून मग हेच काय करतात आकडे उठवतात की आमदारांचं आहे आपण दरोप योजनेवरती लक्ष नाही लक्ष नाही मग अधिकाऱ्यांनी कधी मला तर आजपर्यंत एका अधिकारी आमच्याकडे फील्डवरती दिसला नाही एक सुद्धा अधिकारी आजपर्यंत दिसलाच नाही तुम्ही आता म्हणताय ते अधिकारी फील्डवरती असतील प्रत्येक वेळेस आम्ही सर्वसामान्य जनता गोरगरीब शेतकरी आम्ही पण आमच्या इकडे पाऊस नाही पाऊसच नाही तिकडे म्हटलं साईटवर नाही एक मिनिट माझं काय म्हणणं माहिती का प्रश्नोत्तर नको आपण आर्ग्यू करायचं नाही आम्हाला सगळ्यांना माहिती बेलके साहेब साईट वरती आहेत त्यांच्या साईटचं काम संपलं की आपण सुरू करू मीटिंग तोपर्यंत आपण साईटवर जाऊ ना त्यांच्या आपण सगळे जाऊ तुम्ही पण आमच्यासोबत चला पुढे साईटवर आपण तिथे त्यांची गाडी घेऊन तिथंच मीटिंग करू आपण ऐका ना काय झालंय माहितीये का मी आहे ना ही मीटिंग लावली होती मला मीटिंग मोडायची नाही आता मला मीटिंग कम्प्लीट करायची त्यामुळे मला सगळ्यांना माहितीये माझ्या कार्यकर्ते पत्रकारांना बरोबर सत्तासाठी कॅपॅसिटी सडे सत्ताच बसलेली आहेत आम्ही बघितलं त्यांच्या वितरणला बसलेली त्याच्यावरती
सर काय माहिती आहे का, त्याच्याशिवाय सुरू होऊ शकत ना, देन माहिती इश्यू ना, तुम्ही त्या ते आल्याशिवाय उद्घोषित करू शकत नाही ना, तर माझं काय म्हणणं आहे म्हणजे त्याशिवाय मिटिंग नाही ना पूर्ण, आणि मी स्पेसिफिक म्हटलं होतं आपल्याला बरोबर की नाही, म्हणजे मी बाकी कुणाचंही पुरंदर उषातलं नाव घेतलं नाही, मी फक्त त्या दोन अधिकारी म्हणजे विर्णक साहेबांना आणि भेलके साहेबांना बोलवा एवढंच सांगितलं होतं आपल्याला. जर भेलके साहेब उपस्थित नाही आहेत तर जो काय प्रोटोकॉल सांगतो बरोबर की नाही त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि मग आपण मिटिंगला सुरुवात करू लगेच. किंवा आपण मला सिनियरचा नंबर दे, मी आपल्या सिनियरशी बोलतो, कमी मग विधिमंडळामध्ये सचिवांशी बोलू की काय कारवाई करायची असते आमदार म्हणजे ॲज अ लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल तोडल्यानंतर. माझं एवढंच म्हणणं म्हणजे काय होईल, तुमचाही वेळ वाचेल, सगळ्यांचाच आपला वेळ वाचेल ना सर. काय सर माहिती आहे का, माझा तालुका आहे ना हा कुठेतरी ना दुष्काळी ठेवला गेलाय, कुठेतरी आम्ही सुधारायचा प्रयत्न करतोय, परत आम्हाला जर लोटायचा प्रयत्न होतोय आणि हे तर आम्हाला बंद करायचं आहे ना, तुम्हाला काय करायचं ते करा, आमचा तमाशा करू नका एवढं तुम्हाला मारायचं. आणि त्याच्यासाठी तर आज मी मीटिंग आली, मी म्हणून बोललो, मी कुणालाही बोलवलं नव्हतं, पत्रकारांना मला अपेक्षा होती की एक अर्ध्या तासात मीटिंग संपेल, मी म्हणजे खरंच अपेक्षित नव्हतं हे मला. बंद पडली की आम्हाला आपली पॅनल्स मॉइश्चर पॅनल तरी प्रॉब्लेम आम्हाला खूप टेक्निकली कोणी एक्सपर्ट जरी डेव्हलप केला की आपण थर्ड पार्टीवरून डिस्कशन केलं सर. मी काय म्हणतो, विल डिस्कस ना, सगळे इश्यू आहेत माझ्याकडे. जानेवारी 9 आपणच डिस्कस केलं होतं, म्हणजे आपले अधिकारी होते, मी होतो, आपणच डिस्कस करून 9 जानेवारीला स्कीम बंद केली तात्पुरत्या दुरुस्तीसाठी, ती अचानक नादुरुस्त होऊ नये म्हणून परत फेब्रुवारीमध्ये सुरू केली. आम्हीच मीच आदरणीय पालकमंत्री अजितदादांना, खासदार सुप्रियाताईंना आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादांना सांगून तिथल्या टेक्निकलला साखर कारखान्याचं हंगाम चालू असताना त्यांचे सगळे मॅकॅनिकल लोक आणते बरोबर की नाही, आउट ऑफ द वे जाऊन फुकटमध्ये एक एक रुपये सरकारचं न घेता ते आले, त्यांनी काम केलं, तुमच्या टीमनी काम केलं आणि स्कीम परत फेब्रुवारीपासून मेपर्यंत चालली. जूनमध्ये असं काय घडलं की 9 जूनपासून अजूनपर्यंत म्हणजे आज आहे 9 ऑगस्ट सॉरी 5 ऑगस्टपर्यंत पाणी मला मिळालं नाही. आजही मी एव्हरी डे मला रोज कळतंय 10 दिवसांनी होईल, रोज कळतंय 5 दिवसांनी होईल, रोज कळतंय उद्या होईल, होणारच नाही. म्हणून मी काय म्हणतो माहिती आहे की मला त्याच्यासाठी मी दुपारी आपल्याला फोन करून सांगितलं की स्पेसिफिक मीटिंग आपण बोलवा, आपल्या ऑफिसला मी यायला तयार आहे. किंवा मग आपण मला म्हटलं की नाही मी इथे येतो, ते तुमचं मोठेपण आहे, तुम्ही म्हटलं तुम्ही पुरंदरुप्त, मी म्हटलं ठीक आहे आपण पुरंदरुप्ताच्या ऑफिसला सासवडला भेटू बरोबर आहे. त्यावेळेस मी स्पेसिफिकली सांगितलं की विर्णक साहेब, भेलके साहेब त्यांना स्पेसिफिकली बोलवा बरोबर की नाही, कारण सगळे विषय सगळे संदर्भीय विषय सगळे मिळून एकत्रितपणे आहेत. तर हे असताना आपण त्यांना बोलवलं तर मग मीटिंग पुढे चालू होईल ना, कारण विषय जे आहेत ना ते सगळे त्याला धरून आहेत, म्हणजे दुरुस्तीपासून आत्ताचं असणारं स्टेटस, मोटारी कधी चालू होणार, पाण्याची काय सिच्युएशन आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. मग आपण अर्धवट मीटिंग चालू नाही ना करू शकत मला वाटतं, पूर्ण जोपर्यंत काय म्हणतो कोरम म्हणतो तसं आपला अधिकाऱ्यांचाच कोरम नाही आहे ना सर, म्हणजे जे हजर पाहिजे तिथं ते हजर नसलं तर कसं मीटिंग करणार.
प्रश्न टाळतात उत्तर द्यायला. आणि असे कोण अधिकारी आहेत की जे आता आपण इथं बसलेलो अर्धदंदाला अजून त्यांचा फोनच लागेना, आणि तुम्ही तर मग त्यांच्या फील्डवरती आहेत म्हणून असलं कुठलं फील्ड आहे. आता मला माहिती पुरंदर तालुक्यात पिंगोरीला येत नाही, आता देवडीला येत हे आमच्याकडे तिथे टॉवर लावलाय, सोमडीला सोमडीला टॉवर झालाय. म्हणजे आता नाही फोन एवढा वेळ साहेब लोकांना म्हणून दाबव कुणाचा चालू करू नका म्हणून असं कोण असलं तरी सांगा नाही तुम्हाला दाबव चालू करू नका पुरंद रोजचा बन पाहिजे असं सांगा काय दोन महिने मग तुम्ही पाणी का चालू करीना दोन महिने कुठतरी सांगत असं नका चालू करू दोन महिने महिन्याभर तीन महिने असं लोकांना पिळून पिळून करायचं. त्यामुळे अधिकारी वरती अधिकारी जे आहेत ना फील्डवरचं काम त्यांना आज दिवस सांगा ना कॅन्सल करायला. अवघ्या तालुक्याच्या आमदार येऊन बसले तर तुम्ही टाकू तुम्ही कुशाल म्हणताय ते फील्डवरती तुम्हाला हे उत्तर देणं अपेक्षित आहे का आमदारांना ह्या जनतेला. तुम्ही तुमच्या जोडण्या सांगताय ते फील्डवरती तुम्हाला सांगित होत आमदारांनी आज मीटिंग घेईल तुम्ही पाठवलंच काय त्यांना. प्रत्येक राजकीय पक्षाने इथं आंदोलन केलं तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत फक्त घिसे गरम होते त्यांचे बाकी काही होत नाही. आमदार साहेब लाईनची ना त्याच्याशिवाय कनेक्शनची चौकशी लावा तुम्ही त्या लगड साहेबांची पर्सनल. फोटो डिलीट झाले होय सर आपण सांगितले आपण तिथल्या पंप हाऊसच्या मीटिंग मध्ये जेवढी शेतकरी भरतात तेवढ्या सगळ्यांच्या पावती चालू करा एकंदरीत पावती चालू केली कुणाचा पाठपुरावा साहेबांनी पाठपुरावा केला गोष्टीचा एवढी तळी येतात पट्ट्यामध्ये येतात एवढी तळी त्या पट्ट्यामध्ये येतात त्याचा आपल्या एवढं पैसे देतात त्याचा तुमच्या कुणा आले खाय का लेखा जोका आहे का त्याच्यावरती पैसे आमदारांनी सांगितले पैसे घ्यायचे असेल तर ते स्कॅनर वरती घ्या कशाला तुम्ही कॅश लावता सांगतात स्कॅनर आणि सातत्यानं बातमी आहेत महिन्यात दोन तीन तरी बातम्या त्या उपसावर आहेत. साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला पैसे घ्यायचे असतील शेतकऱ्यांना कॅश हात लावू नका रिसिप्ट घ्या रिच सरताना स्कॅनर द्या स्कॅनर वरती पैसे घ्या तुमचा महाराष्ट्र बँकेचा स्कॅनर आहे त्याच्यावरती मी स्वतः वैयक्तिकला पैसे पाठवले होते जर तुमच्या अकाउंटला एंट्री झाली तसं पाणी सोडा तुम्ही वयापत्रक करून कितीतरी वेळा हा मुद्दा उचलून झालाय सरांनी सुद्धा स्वतः आमदार साहेबांनी पैसे घेऊ नका तुम्ही शेतकऱ्यांना कॅश स्वरूपात चेक स्वरूपात घ्या डीडी स्वरूपात घ्या कितीतरी वेळा सरांनी सांगितलं तुम्हाला मग तुम्ही या गोष्टीची अंमलबजावणी का करत नाही तुम्हाला असं वाटत नाही कुठेतरी आपण पण चुकतो आणि जर ह्या चुका तुम्ही करत असाल तर सरळ सरळ दिसतंय तुम्ही सगळे भ्रष्ट येतात अधिकारी आणि तुमच्याला जर पोट नसेल नाही तुम्हाला असं वाटत असेल ना सर्व अधिकाऱ्यांच्या खरंच तुम्ही प्रामाणिक काम करा आम्ही सगळं आमदार साहेब मिळून तुमचा सत्कार करू कुठे शेतकऱ्यांच्या होतं बसून करू नका शेतकरी त्या कष्टाचा कामाचा रक्ताचा प्रश्न असतो तू आणि हे तुझं वाटतंय का नाही थोडा तुम्ही या गोष्टीचा विचार करा तुमच्या चुकीच्या धोरणामुळे एखादा जर शेतकरी आत्महत्या आंदोलन पेट्रोल वर तुम्ही जर घेत असेल असे जर शेतकऱ्यांचे
तुम्ही काय कृषी प्रधान देशाचं काय करताय? अधिकारी लोकांना सध्या काही फरक पडत नाही असले आम्ही सर्व मीडियाचे प्रतिनिधी इथं बसलोय, लोकप्रतिनिधी इथं बसले, शेतकरी आणि तरी सुद्धा अधिकारी यांचा सांगा काय अर्थ आहे? लावतो किती वेळ झाला? दोन तास झाले बसलोय. तुम्ही खर्च करताय, किती करताय, कुठं करताय आम्हाला कळू द्या ना. आमचा पैसा येतोय ना तुमच्याकडून प्रॅक्टिकली? किती पैसा खर्च, किती पैसा खर्च आम्हाला कळू द्या. पण ते फक्त तुमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठीच आहे. कॉन्ट्रॅक्टर लोकांना कळलं पाहिजे, तुम्हाला अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे किती पैसे घेत आम्हाला कळत घ्या का नाही. काय होतंय सर, तुमचं मौन पण तुम्ही तुमचा आवाज तयार करा लेखी स्वरूपात, आवाज आम्हाला सादर करा. सदर कॅमेरा अजून कार्यदेश प्रगती पथावर आहे, अजून वर्ग ऑर्डर नाही लोकांना. तुमचं मौन म्हणजे हे आम्हाला बडक होते. तुम्ही तुमचं शांत राहता तेवढं करा. तुमच्या अधिकार पहिले बोलवा. त्या विषय काय साहेब, इथं जे काही चाललंय ना पूर्ण दृश्य ते तेवढं पारदर्शक व्हायला पाहिजे. काय होते तुमची दोन तीन लोक तुम्ही या पोहोचलं तुम्हाला सगळं काय पाहिजे लोकांना कळू द्या सगळ्या साहेब. हे बघा तुम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. उत्तर आम्हाला अपेक्षित नाही की पंप आम्हाला उत्तर काय अपेक्षित आहे माहिती काय कंडिशन आहे, काय अडचणी आहे ते बघा. अडचणी अप्रामाणिक आहे तुम्ही कुठं म्हटलंय की कोण अप्रामाणिक आहे तर तुमचे. मी फक्त काही प्रश्न विचारतो आणि आपण मीटिंगच्या संदर्भात प्रश्न विचारतो. मी कधी म्हणलं नाही तुमचा कुठला अधिकारी अप्रामाणिक आहे किंवा काय अनियमित चालली किंवा काय चालली. मी एकच म्हणतोय की मला माझ्या पुरंदर उत्सवाच्या संदर्भातल्या त्रुटींच्यासाठी मीटिंगला घ्यायची आहे. सातत्याने त्याच्यासाठी मी 3 महिने दूरपासून फॉलोअप करतोय. आत्ताही मी आपल्याला त्याच्या संदर्भात दुपारी इन्फॉर्म केल्यावरती आत्ताही आता म्हणजे जवळपास 8 वाजून म्हणजे गेले 1 तास झालं. आपण 2 तास झाले मीटिंगला बसलो आहे आणि 1 तासापासून ज्या अधिकाऱ्यांना आपण कॉल केलं तो अधिकाऱ्याचा फोन पण लागत नाही आहे. असं कुठं आहे ना म्हणजे सर किंवा फील्डवरती उचलत नाही. आता लागतं तर उचलत नाही आहे. जिथं तुम्ही लोकेशन सांगितलं तिथं माणूस गेला तिथे 2 मिनिटात कळेल. जगामध्ये कुठेही माणूस असला तरी तो रुईकांच्या मध्ये गावात होता नाही तर कॅनल वर होता नाही. पुरंदर तालुक्यामध्ये जो पूर्व भाग आहे ना अख्खा हा म्हणजे बहुतांश 70% ऊसा क्षेत्र आहे. ऊसाची लागण यंदाच आहे ना सोमेश्वर सरकार झाले. हा 14 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुळ होते. ऊसाच्या अजून लागण आहेत कदम त्या पाण्यामुळे त्यावर काय करायचं ऊसाच्या लोकांनी ते गुरण लागायचं का नंतर काय तर तुम्ही समजून घ्या ना. जयश्वर साहेब तुमच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं उपसा सिंचन 2 नंबरला उरळी कांद्यांच्या तिथे ते आहे.
तिथं आता मी माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा तिथले शेतकरी आहेत काही ह्याचे तिसर म्हणजे त्यांनी माणूस पाठवलं ते काय म्हणले तिथं नाही तर तुम्ही काय म्हणताय उरळीमध्ये गेलेत तर मग चला उरळीमध्ये कुठं गेलेत ते सांगा उरळीत माणूस पाठवतो तिथलं त्या मोटरसायकलला सांगा उरळी आता हे ऑनलाईन आहे ना ही ही मस्ती मला वाटतं माझ्यासाठी पण महागात आहे तुमच्यासाठी पण महागात आहे सांगायचं मी आपलं तुम्ही एका आमदाराचा तमाशा करताय आणि तुमच्या डिपार्टमेंटचाही तमाशा करताय आलं लक्षात एका लोकप्रतिनिधीचा तमाशा डिपार्टमेंट कसा करू शकते आणि डिपार्टमेंट स्वतःचा तमाशा कसा करून घेते त्याचं जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतंय आलं लक्षामध्ये की कशा प्रकारे ना अकार्यक्षमता एखाद्या व्यक्तीची दाखवायची आणि मला वाटतंय हे ना म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम काय आहे हे जर ॲडमिनिस्ट्रेशन करणार नसली मग ह्याच्यामागे काय आहे नक्की ते कळावं ना लोकांना पाण्यापासून दूर ठेवायचं कारण काय आहे तुम्हाला काही क्रिएटेड दुष्काळ करायचं तर लोकांना वंचित ठेवायचं लागवडीपासून आता ते कोणते वकिलांना सांगितलं इथं आत्ता की बाबा लागवड करायची आम्हाला लागणीचे दिवस आले जर पाणी नाही आहे तर का नाही आहे पाणी त्याचं उत्तर द्यायला तुमच्या अधिकारी जर नाही येत तर सांगा ना काय करणार आम्ही शेतकरी आरोप करायला लागलेत आता तुमच्यावर डायरेक्ट दबाव आहे का तुम्हाला ते तर सांगा काय फक्त पगारापुरते जे तुमचे काय ते तरी सांगा ना सर शेतकरी आता आमच्या एकच म्हणत आहे की तुमच्यावर दबाव आहे काही जाणीवपूर्वक केलं जाते काही दबाव आहे का तुमच्यावरती ऐका ना तुम्ही त्या अधिकाऱ्याजवळ काय ऍक्शन घेणार त्या अधिकारी आम्हाला सांगा नंतर पुढे जाऊ त्या अधिकाऱ्या काय ऍक्शन घेणार तुम्ही सांगा येऊ बस नाही आमदाराच्या मीटिंगला ह्याच्यावरती पहिली काहीतरी ऍक्शन घ्या मग पुढे जाऊ त्याच्यावरती काहीतरी कारवाई पहिली करा आणि मग आपण मीटिंग मध्ये पुढे जाऊ सर आणि गेले 4 महिने तुम्ही सोडायचं काय काम केलं ते सांगा काय करताय ते दाखवा तुम्ही ह्यावेळेस मोटर खोलले तिथे हे रिपेअरिंग केले तो पार्ट आलेलो नाही काय नाही चिंता तुम्ही स्वतःचे पत्रकार परिषद घेऊन किंवा खायचा आलेला आहे तुम्ही प्रेस घेऊन येतो का सांगत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस आमची पिची मोडवडीची उत्तर देत असाय तुमच्या पण पहिले त्या अधिकाऱ्यांना नोटीस काढायची आमदारांच्या बैठकीत उपस्थित राहिले नाही तुमचे यांचं म्हणतो बघा इंटिमेट केल्यानंतर नियम काय ते तरी सांगा म्हणजे मला तरी कळायला की उपस्थित अधिकारी राहत नाही प्रोटोकॉल प्रमाणे तर नियम काय ते तरी सांगा ना मला नियम करू देत चला जाऊ देत ते सगळं काय सांगा नियम काय तुम्ही पत्र काढाल काय मला माहित नाही नियम काय ते तरी सांगा तुमचे नियम सांगा ना काय दादा तुम्हीच काढला ना नियमाचा विषय तुम्ही नियम सांगा काय ते आणि जो विषय त्यांचा आहे ना त्याच्यासाठी त्यांना बोलवलंय ते उपस्थित असल्याशिवाय तो विषय मांडता संबंधित ते आलेच पाहिजे स्पेसिफिक दोन अधिकारी यावे त्याशी त्यांनी सांगितलं म्हटलं मीटिंग उपस्थित राहत नाही सामान्य लोकांनी फोन केला तुम्हाला फोन पुढे करायचं पुढे धरून जातो ते का नाही आले तुम्ही ऐकतच नाही दार देत नाही तुम्ही किती बघू कोणाशी बोलतोय तुमच्या कागदी पुढे अजिबात नाचू नका आम्ही त्यांना इलेक्ट्रिक काढतो पत्र काढतो कारवाई करा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे माहिती असं मीटिंगला उपस्थित राहिले
सर मला प्रोटोकॉल सांगा ना कसा कसा पुढे घेऊन अधिकाऱ्यांचे नाही खालून आपण जाऊ ना वरती आता हा बाबा फोन केला होता ठीक आहे बरोबर तीन चार टप्पा ना हॅलो बापू बापू उद्या नाही आहे मी परवा बुधवारी बुधवारी उद्या बघा बाहेर जाणार तुमचा आशीर्वाद लागणार आहेत हे विनोद नेहमी त्यानंतर Gracias.
हो लगेच पाठवीएम साहेबांच्या बरोबर कोण आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बरोबर कोण पी ए त्यांचाही नंबर पाठव नंबर सांगा माझी मोबाईल नंबर लावतो की आपण लावतो नंबर पण सांगा मी माझ्या रेकॉर्डवर येतो आणि उपस्थित नाही बराच वेळ झाला तर आम्ही आता काय करायचं मीटिंग सुरू तर करायची आम्हाला ती आता काय करावं म्हणजे त्यांना ऑलरेडी इंटिमेट केलेलं होतं जयस्वाल साहेबांनी मी सांगितलं होतं ते उपयोग त्यांच्याशी संबंधित विषय होता नाही इश्यू त्याचा नाही सर काय होतं माहिती का ते अधिकाऱ्यांशी संबंधित इश्यू बाकी इश्यू काय काय नाही विषय जे आहेत मीटिंगचे ते मी सगळे सांगितले जयस्वाल साहेबांना ही इज नॉट ॲबसेंट ही इज नॉट प्रेझेंट मला सांगितलं जातं आता आम्ही 6 वाजल्यापासून जयस्वाल साहेब पण आले आपले विनक साहेब पण आहेत इतरही माझे मला वाटतं आपले सगळे अधिकारी येऊन थांबले मी थांबलो आहे आम्हाला वाटलं होतं म्हणजे आता 7:15 झाले 8:30 झाले म्हणून आपल्याला फोन लावला कारण ते समजलं फील्डवरती आहेत त्यांचा फोन आहे ना कंटिन्युअसली एंगेज आहे माझ्या मोबाईलवरती सुद्धा 1 तासापूर्वी गेलं आहे अजूनही एंगेज लागतो आहे मी शेवटी आता आपलं जी नाही काय होतं सर माहिती आहे का त्यांच्याशी संबंधित एक विषय आहे जो विषय घेतल्याशिवाय मीटिंग नाही सुरू करता येणार आम्हाला तर माझी एकच विनंती आहे सर की आयदर ही शुड बी ॲप म्हणजे ते एकतर उपस्थित तरी हवे आहेत हां किंवा आपण बघावं म्हणजे आता मी जास्त काही बोलणं त्याच्यामध्ये योग्य नाही किंवा मी काही अधिकारी नाही आहे तुम्हाला माहिती काय म्हणजे नाही आहे जयस्वाल साहेब आम्ही बरोबरच आहोत जयस्वाल साहेबांचे फोन रिसीव करत नाहीत विनायक साहेब आहेत त्यांचाही फोन रिसीव करत नाही आहेत असं नाही सर शोकॉज आपण द्या किंवा काही करा आता काय झाला प्रॉब्लेम माहिती आहे का मी 6 वाजल्यापासून थांबलो आहे 8:30 वाजलेत म्हणजे आपले अधिकारी पण सगळे आले तिथे मी जयस्वाल साहेबांना म्हणलो तुम्ही तुमच्या ऑफिसला तर ते म्हटले नाही मी येतो सासवडला त्यांचा मोठेपण आहे पुरंदर त्याच्या ऑफिसला पण आता काय झालं की सगळे येऊन बसले आहेत ते हे प्रेझेंट नाही आहेत त्यामुळे आम्हाला मीटिंग सुरू करता येत नाही आहे जी सर थैंक यू
हॅलो हां मी सहाच्या फ्लाईटमध्ये जाणार आहे तू संध्याकाळी आहे त्यांना काही लागली तर काही तुमच्याकडे आहे हॅलो काढले माझं काढलेलं आहे माझं राजूरकर फील्डवरती आमच्या बघा कोण येत नाही सर्व बंद आहे व्हिडिओ पण लाईन याच्यामध्ये दिसते का तुम्हाला कुठंच नाही तुमचं कोणी नाही खोटं कशाला बोलताय तुम्ही सांगा ना आम्ही ज्या 6 वाजल्यापासून बसलो आता 8:30 वाजले 2:30 इथं बसलो एवढं ओळखीचं उत्तर देताय खोटं बोलताय दिसतंय का कुठे ते सांगा की नक्की मी तुम्हाला हा 2 नंबर टाकाव लाईव्ह चालू येते तुमच्या अधिकारी तिथं नाही येत हो ते आता लाईव्ह व्हिडिओ आहे तो तिथं नाही येत तुमचे जे अधिकारी तो विश्वत आहे ना आता लाईव्ह मध्ये जर तिथं नाही येत कुठं येत बेलकेला फोन करायला सांगा कुठे येतो बाहेर एक तास झाला फोन उचलत नाही आणि तुम्ही कुठं बाहेर गेले सगळ्या स्कीम केला सगळ्या योजनेवरती ना सगळ्या आलंय ना मला विचारला ते कुठे जात गाडी कुठे त्यांची आता सर आमच्या पूर्वपटात घेतच नाही कोण भेटून काय पाठवत संकेत तिथे सर्व ह्याच्यावरती हा दाखव पंपावर बाहेरच पण दाखव थोडं बाहेर बाहेरचं आहे तिथे आहे का त्या दाखव ना दरवाजा वगैरे बाहेर गेट मधून आतमध्ये कुठे सर्वकडे दाखव ऑफिस मध्ये परत खाली कुठे लपून बसलेत का ते बी बघ ते सांगते आहेत तिथे जिथं कुठं तरी लपून बसलेत का ते पण बघ नाही दिसत ना
सगळे उपस्थित असताना आपण सर्व अधिकारी आपले उप अभियंता आहेत, आपण असं आहे, आपल्यावरती सिनियर मी भोसले साहेबांना लावलं, सगळ्यांना लावतोय, तरीसुद्धा उपस्थित राहत नाही आहे, तर मग असं काय आहे ना, म्हणजे मग शाखा अभियंता पाटबंधारे खातं चालवतो का किंवा पुरंदर उपचार चालवतोय का? किंवा काय म्हणजे आणि काहीच नाही ना, म्हणजे सर केले सर कशासाठी घाब एक मिनटं घाबरायचा विषयच नाही आहे, मी सगळ्यांना पाठवतो एक मिनटं सगळ्यांना विनंती आहे, ऐका ना घाब एक मिनटं साहेब आपल्याला आठवत असेल सर 3:30 वाजता मी आपल्याला फोन काय केला होता सर, मी तुमच्या ऑफिसला येतो, मी एकटं येणार होतो तुमच्या ऑफिसला सर, मी इथं येणार नव्हतो सासवड, मी सासवडला म्हटलं का आपल्याला, मी काय म्हटलं सर मी आपल्या ऑफिसला येतो म्हणून, बिलीव्ह मी माझं इंटेन्शन ते माहीत नाही आहे, फक्त काय माहिती आहे का की मला क्लिअरिटी हवी आहे सर, भीती कसली सर, कसली कसला प्रेशर, कर नाही त्याला डर कसली, काही दोषी नाही येत ना, काही अडचण नाही ना, मग कर नाही त्याला डर कसली, यायचं फेस करा ना तुम्ही, साधं सोपं आहे ना, नाही केलं ना कोणीच फेस, मग तेच तर होतं, आत्ता फेस करा ना, एक साहेब येत आहेत तर दुसरे साहेब का नाही येत आहे, येऊन फेस करा तुम्ही, सामोरं जा ना प्रश्नांना, चुका केल्या नसतं तर हे नसतं आलं ना, शेतकऱ्यांचा तळतळ घेतला नसतो, ही वेळ नसते आली, सुरू काय
काय तरी उत्तर द्या तुम्ही. घ्या जयस्वाल साहेब काय तरी निर्णय घ्या मला तरी. कोथळे साहेबांना डिसिजन घ्या काहीतरी त्याच्यावरती मग आपल्याला पुढं जायला काय होतंय. माझं काहीच नाही हे आलेले लोक आणि पत्रकार आहेत ते ऑलरेडी मला वाईट लागले का. यू शुड टेक ऍक्शन फर्स्ट आपण बोलणार. आता मी पण बोललो आपल्यासमोर पुस्तक आहे तुम्ही माझं स्वतःच स्पष्ट मत आहे सर मलाही माहित नाही. मी आता वाचतोय पुस्तक पण माझं काय तर पूर्ण झालं नाही. काही लोक टीका पण करतात माझ्यावर मला काही कळत नाही म्हणून. बरोबर आहे ना म्हणजे त्यामुळे बेटर वे की तुम्हीच ठरवा म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटली माहिती असेल काय एका चालेल. आता ते तर मग मी विषय घेतो पुढे पण मग आपण काय म्हणजे त्याला मला माहित नाही काय नाही. मी कारवाई म्हणतच नाहीये. मी काय म्हणतो माहितीये का एक लोकप्रतिनिधी पण सोडा मी आहे म्हणून मी असंही म्हणत नाही. मला आमदार आहे म्हणा तुम्ही म्हणून किंवा मला लोकप्रतिनिधी म्हणा. एक सामान्य नागरिक म्हणून जर मी मिटिंग लावली आहे त्या मिटिंगला जर कोणी हजर नाहीये आणि गेले चार तास ऐका ना त्यांचे सिनियर्स आलेले तिथं आणि 9:30 आम्हाला तर सगळ्यांनाच वेठीला धरलं त्याने तर वी शुड नो म्हणजे रिझन ना की काय ॲक्शन होणार आहे म्हणजे आम्हाला पुढं जायला सर काहीच अडचण नाही मला. आपण कळवा सर काय ॲक्शन घेणार ते आम्ही सुरू करतो मग मीटिंग पुढील दिवशी. बर सर मला काय म्हणायचं आता भेलके साहेब तर नाही आहेत पण तू काय झालं की भेलकेच्याकडे अनेक लोक गेले होते कारण ते त्या ठिकाणी शाखा अभियंता म्हणून काम करतात. बरोबर आहे. अनेक शेतकऱ्यांनी खूप साऱ्या गावांमधल्या तुम्हाला जर हवं आहे तर माझ्याकडे लेखी अर्ज आलेले शेतकऱ्यांचे स्पष्टपणे तुमच्या भेलके साहेबांनी सांगितलेलं आहे की 30 डिसेंबरपर्यंत पुरंदरूचाची स्कीम चालू होणार नाही. ज्या दिवशी आहे ना ह्या तालुक्यातला विधानसभा सदस्य बनलेल त्या दिवशी स्कीम चालू होईल हा विषय होता. त्यामुळे मी म्हटलं की चला मीटिंग घेऊया मलाही बघायला मिळेल भेलकी काळा का पांढरा का गोरा का. मी माझं दुर्दैव हे की मी कधी प्रशासनामध्ये लक्ष दिलं नाही किंवा मी माझ्या कामाशी दाम म्हणतो आणि मी म्हणतो की माझ्या शेतकऱ्याला कुठे वंचित न राहायला पाहिजे. पण जर एखादा व्यक्ती अख्ख्या प्रशासनालाही आज वेठीला धरलंय. एक मिनिट ऐका त्यांनी स्पष्टपणे तुमचंही नाव घेतलं विरनक साहेब. विरनक साहेब आणि मी स्पेशल अपॉइंटमेंटवरती आहे त्याची का कुणाची. एक मिनिट ऐका ना त्याची किंवा कुणाची अपॉइंटमेंट बाहेर आहे मला असं माहिती कळाली की इथे नाही आहे. पण ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आहे आणि माझं कामच तेवढं आहे पुरंदर उपसाची योजना ही चालून द्यायची नाही आम्हाला. त्याच्यामध्ये सगळा गोंधळ करायचा आहे. मला आज
स्पष्टपणे साहेब आपल्याला विचारायचं नाही. म्हणून जाते ना मी हे सगळे विषय मांडले जात की एक तर जानेवारीपासून आमची योजना सुरू झाली, त्यानंतर आपण ह्या गोष्टी केल्या, तरी मी ना 450 कोटीचं साडेचार कोटीचं टेंडर आपण काढलं, 48 कोटी द्यायचं मंजूर होते, आपण 450 कोटीचं कारण तात्पुरत्या दुरुस्त्या करायच्या होत्या. दुरुस्त्यांसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी, मी पुन्हा एकदा रिपीट करतो सर, की सोमेश्वर कारखान्याच्या टेक्निकल टीमला मेकॅनिकल टीमला लावलं, सोमेश्वर कारखान्याच्या मेकॅनिकल टीमनी माझ्या माहितीप्रमाणे 2 पंप जे आहेत ते पूर्णपणे त्या टीमनी दुरुस्त केले. सर मला जी माहिती मिळाल ते तुम्ही करेक्ट कराल ना मला नंतर. आपण काही पाठवले होते आपल्या टीमनी, ते आजही नादुरुस्त आहेत. त्याच्यातले म्हणजे ना 2 पंप चालू झाले होते मधल्या काळात, जसं पत्रकारांनी सांगितलं काही वेळेत ती अनियमित येत गेली, परंतु आम्हालाही माहिती आहे की त्या स्कीमची लाईफ संपली. मला कधीही त्या स्कीमचं राजकारण करायचं नव्हतं, आम्ही फक्त घाई गडबडीमध्ये ती स्कीम लगेचच्या लगेच सुरू व्हावी, वितरण व्यवस्था सुरू व्हावी म्हणून सातत्याने फॉलोअप करून आहे ना, आउट ऑफ द वे जाऊन पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या मागे लागून, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनच्या मागे लागून, मी असेल खासदार सुप्रिया सुळे असतील आणि सगळ्यांनी फॉलोअप घेतला आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर ते मॅकॅनिकल होऊन उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे दुष्काळ सदृश्य परिस्थिती होऊ नये ही परिस्थिती केलं. धक्का स्टार्ट करू ना, थोडी चालू थोडी बंद करत ती स्कीम मेपर्यंत आली. आज 9 जूनपासून आम्ही फॉलोअप करतो कारण पाऊस लांबला पुरंदरमध्ये. आत्ताही परिस्थिती अशी आहे पारगावच्या खाली, आजही पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. काही गावांमध्ये पडला आहे पाऊस, माळशिरसारख्या ठिकाणी काय, पण काही गावांमध्ये आजही पाऊस नाही आहे, टँकर चालू आहेत. अशा अवस्थेमध्ये आता लागण तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी माहिती सर्वेसारख्या ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस न झाल्यामुळे लागणी पण राहिलेल्या आहेत काही ठिकाणी. आम्ही मोठेपणाने सांगतो की माझ्या तालुक्यामध्ये दुष्काळ असताना पुरंदर उपसामुळे आपल्या म्हणजे आपल्या सगळ्या यंत्रणेने आमच्याबरोबर सहकार्य ठेवून कार्यक्षमतेने नादुरुस्त योजना पण चालवली. फेब्रुवारीपासून मेपर्यंत वितरण व्यवस्था चांगली झाली म्हणून हे जाहीरपणे मी बोललेलो आहे, लोकही माझे बोलतात. सोमेश्वर कारखाना त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे, आपल्या डिपार्टमेंटचा मोठा सहभाग आहे की आपण सगळ्यांनी ती योजना चालवली म्हणून ती योजना मेपर्यंत सर चालली. जवळपास 7000 एकराची लागण नोंद त्या पुरंदर उत्तरच्या कार्यक्षेत्रामध्ये झाली. त्याचं क्रेडिट गोल ते डिपार्टमेंटला आणि सोमेश्वर कारखान्याला, खासदारांना आणि पालकमंत्र्यांना आम्ही निश्चितपणे देतो क्रेडिट. पण आज दुर्दैवाने जर अशा योजना सुरू होत नाही, असे ब्लफिंग येत आहेत गरज नसताना, अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. दुसरं, आज त्या फ्लड ट्रॅकवरती जे कचरा येतोय त्याच्यासाठी काम केलं गेलं, बरोबर आहे. तुम्हालाही माहिती आहे की आउट ऑफ द पॉकेट गव्हर्नमेंटचा खर्च न करता, आणि हे कृपया रेकॉर्डवरती घ्यावं, गव्हर्नमेंटचा खर्च न करता त्यावेळेस कचरा काढला गेला हे अधिकाऱ्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. 2.5 टन कचरा आपण काढला, बरोबर का चुकीचं? आम्ही लोकसहभाग त्याच्यामध्ये घेतला आणि 2.5 टन कचरा काढला आणि जवळपास ऑक्टोबरपासून जानेवारी म्हणजे ते दुरुस्त होईपर्यंत तो कचरा काढला गेला. कधी कोणी म्हणतो ना, त्यानंतर ती ट्रॅक दुरुस्त झाला, आजपर्यंत तो ट्रॅक नादुरुस्त का झाला, की असं किती पाणी वाढलं किंवा असं किती कचरा आला, कारण एकदा पूर आल्यानंतर सगळं घाण वाहून जाते. मी जाऊन आलो सिंहगड रोडला, तिथं आता पूरग्रस्त परिस्थिती सुप्रियाताईंच्या बरोबर, तर परत काय कचरा आला की माझ्या योजनेमध्ये सुरू व्हायच्या अगोदर तिथं बंद झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी सर ना काय होतं की सगळे संभ्रम आणतात की आम्हाला एकदा सांगा तरी की नक्की आमचं काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर वाटतंय डिसेंबरमध्ये आमदार बदलायची वाट बघतंय, मी आत्ता थांबतो, पण तुम्ही योजना चालू करा ना. हे सर दुर्दैव आहे. अशा जर गप्पा एखादा अधिकारी मारत असेल तर हे दुर्दैव मला वाटतं सिस्टीमचं. आणि अशा प्रकारे जर प्रशासन आणि सिस्टीम चालत असेल, आपल्या अधिकाऱ्यांची टीम जर चालत असेल, तर मला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सर हवी. एक तर पहिलं ते 4.5 कोटी रुपयांचं खर्च कशा प्रकारे झाला आहे ते, दुसरं ते 22 लाख रुपये जो आपण म्हटलं तो खर्च कशा प्रकारे, मी तुम्हाला वाटतं 4.5 कोटी म्हटला देतो ना, तर त्याच्यातला मला वाटतं ही स्पेशल केस केली होती पालकमंत्र्यांनी त्यावेळेस DPDC मधून, तर ते एक असेल सर. किंवा ह्या गोष्टी,
हे बघा, आम्हाला कधी पाण्याशिवाय आम्ही कधी काही बघितलंच नाही. आम्हाला पाणी येतंय ना, आम्हाला बाकीचं काहीच माहीत नव्हतं. पण आज जर ह्या सगळ्या गोष्टी होतात तर सर दुर्दैव आहे की आमच्याबरोबर राजकारण केलं जातं. तर माझं एकच विनंती की मला पाणी द्या, तुम्हाला काय करायचं ते करा. तर ह्याच्यासाठी आता सर एकतर सगळ्यात महत्त्वाचं, उद्या पाणी पुरंदर उपचार सुटणार आहे का, दोन्ही पाण्याचे पंप सुरू होणार आहेत का, पहिली गोष्ट. जर उद्या नाही होणार तर किती तारखेला दोन्ही पंप सुरू होतील, आज त्या यंत्रणेवरती काय काम चालू आहे, ती यंत्रणा ते सक्षमतेने कधी उभी राहणार आहे, काय आहे. जो आता गुजरातची कंपनी आमच्या कानावरती आलं, गुजरातची कंपनी काम करते, ती कंपनीची यंत्रणा चालू झाली का, ती कधी सुरू होते आणि आम्हाला पाणी कधी मिळते, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे भिलके साहेब आणि विनायक साहेब, हा जो विषय आमच्यापर्यंत आला आहे, माझ्याकडे लेखी स्वरूपात अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे. मला ह्याच्यावरती हे बघा, कुणाच्या नोकरीवरती मला आहे ना गंडांतर आणायचं नाही आहे. म्हणून मी आहे ना मिटिंगला जयस्वाल साहेबांच्या ऑफिसला येणार होतो. मी पाठ बांधलं म्हणजे पुरंदर उत्सवच्या ऑफिसला येणार नव्हतो ना. मला कार्यकर्ते घेऊन यायचे ना, मला लोकांना आणायचे नाही ना. मी इथे बोलवायचं म्हणतात, आज 10,000 लोक तर बोलू शकलो असतो या विषयासाठी. आत्ताही जे मला भेटायला आले ते इथपर्यंत आले. मला स्पष्टपणे सांगायचं सर की मला ह्या गोष्टींचा उपापन करावा, तर आपण सुरू करा. आता एक एक विषय मला सांगितलं तर बरोबर. छोटीशी विनंती आहे, रेकॉर्ड मध्ये आवाज येईल मोठा असं जोरात बोलतो म्हणजे या मला पब्लिक पर्यंत नेता येईल. माझ्या आमदार साहेबांकडे तक्रार झालेली आहे का 3 डिसेंबर पर्यंत कशी योजना चालू होती ते आम्ही बघतो. आणि अशी जी काय शेतकऱ्यांनी कुणी तक्रार केली असेल हे सगळे आरोप निराधार. असं माझं कधी बोलण्यातून आलं नाही का मी स्कीम चालू करणार नाही. आम्ही रात्रंदिवस स्कीम चालू करण्याच्या उद्दिष्टाने झटत असतो. हे सगळं बिल किती नाही दोघं राहिले असतात तुमच्यासोबत, त्याचं वैयक्तिक प्रॉब्लेम असतो ते म्हणले असतील. ठीक आहे, तुम्ही माझ्या दृष्टीने हा आरोप माझ्यासाठी तरी पूर्ण निराधार आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं का की लोकप्रतिनिधी आहेत ते, त्यांच्याकडे जी शेतकऱ्यांनी तक्रार केली ते शेतकरी खोटं बोलत आहेत. आता ते शेतकरी ज्यांनी यांच्याकडे तक्रार केली ते जर इथं उपस्थित असतील तर ते तुम्ही चालेल समोर समोर करा. माझं काही म्हणणं नाही समोर, मला त्या शेतकऱ्यांनी सांगावं का मी कधी बोललो. त्यांनी तुमचं नाव घेतलंय ना सर, कोणी असं काय करतो तुमच्या दोघांची नाव या विषयी. तुमच्या अधिक ज्यांचं नाव आहे ते अधिकारी चारतात झाले, आम्ही वाट बघतोय ते वाट बघतो ते येत नाही. माझं असं आमदार साहेबांनी म्हटलं त्या विरणक आणि भेलके असे म्हटले का 3 डिसेंबर पर्यंत योजना कशी चालू होती अशी सगळ्या शेतकऱ्यांनी तक्रार केली. तसं ठरून आलं शेतकऱ्यांनी दाखवा इथं आणि बोलाव समोर. तुमचं कोणी घेतलंय शेतकऱ्यांनी बेलक्यांचं काय पद आहे ते तुमच्या अंडर आहे का, तुम्ही त्यांच्या अंडर आहे ते अंडर आहेत ना. मग तुमच्या ज्युनियर ऑफिसरनी शेतकऱ्यांकडे तुमच्या विषयीचं जे आक्षेपार्ह निवेदन केलंय त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं एवढं सांगा. बरं, मग आता जर समजा एखाद्या संबंधित अधिकाऱ्यांनी तुमच्या विषयीचं असं स्टेटमेंट जर शेतकऱ्यांनी केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे यातच बैठकीत आमदार साहेबांसमोर आमच्या मीडिया समोर सांग काय तुम्ही करणार. त्यांनी काय होतं सर या शेतमाल चुके साहेब कारण दाखवा नोटीस त्यांनी काय होणार आहे. तुमच्या एका अर्धवडे नाचवाचे बंद करा. आता हे बाजारला आतापर्यंत तुमचं लेसन केलं आम्ही जनतेनी. ऐक ना एक मिनिट, ही मीटिंग चालू आहे. माझी पत्रकारांनी विनंती काय झालंय की एक विषय असा आहे की भेलकेंच्या संदर्भात जे पत्र आलेत ना मला 4 शेतकऱ्यांनी मला लेखी स्वरूपामध्ये अर्ज दिलेला आहे. तो अर्ज मला आज सोमवारच्या दिवशी आहे ना, तुम्हालाही माहिती सोमवारी सगळे शेतकरी. सोमवारच्या दिवशी आल्यानंतर मी 3:35 जयस्वाल साहेबांना फोन केला आहे. जायत पण इथं साक्षी जर मी खोटा असेल तर सांगते.
मी हे साहेब इन कॅमेरा का बोलतोय माहिती आहे का, की हे बघा मला आहे ना तुम्हालाही मला माहीत नाही तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती, पण मला आहे ना पारदर्शकता जास्त आवडते, जे मला पटत नाही ते मी कधीच करत नाही, आणि जे योग्य असेल ना तेच करायची सवय, कधी राजकारण करायची सवय नाही असं मला तरी वाट, मी तरी जाणवतो. आपल्याला 3:35 मी फोन केला की साहेब म्हणजे मला माहीतही नव्हतं, मी डायरेक्ट तुम्हाला काय सांगितलं भेलके साहेब आणि विज्ञान साहेबांना साहेब आपल्याला मीटिंग एकत्रित करायची, मी आपल्या ऑफिसला येतो बरोबर का नाही, मी मला यायला 6 वाजता मी सासूरवरून निघू शकेल का ना, सोमवारचा दिवस आहे मला यायला 7 वाजतील, तर आपलं मोठेपण आहे की आपण काय म्हटलं की मी सासवडला येतो आपण कुठे असाल तिथे, तर मी काय म्हटलं मग सर आपण पुरंदर उपसाच्या ऑफिसला भेटू बरोबर का चुकीचं आहे, अशाप्रमाणे मी सूचना केलेली. त्यामुळे आणि मला का मी ते सांगितलं, आता विनायक साहेबांनी मी फोन करू शकलो असतो, परंतु त्या अर्जामध्ये भेलके साहेबांचं आणि विनायक साहेबांचं ते अर्ज आणि माझं पत्र तयार आहे, उद्या मला वाटतं आज माझी सही पण झालेली, उद्या आपल्या ऑफिसला पण ते येऊन जाईल शेतकऱ्याचा अर्जसुद्धा आणि पत्रसुद्धा. महत्त्वाचं म्हणजे भेलके साहेब आणि विनायक साहेब तुमचं नाव आल्यामुळे मी डायरेक्ट जयस्वाल साहेबांना फोन केला, मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे, जयस्वाल साहेबांना फोन केला आणि जयस्वाल साहेबांना सांगितलं मला तुम्हाला भेटायचं आहे आणि आपल्याला पुरंदर उपसाच्या ह्याच्या संदर्भात मीटिंग करायची, कारण जर पंपच चालू नसतील तर वितरण व्यवस्था काय करणार आहे, पंपच नाही चाललं तर पाणी उचलणार कसे, आज चांगलं पाणी नदीतनं येतं आहे ते जर वितरित होणार नसेल माझ्या शेतकऱ्याला, मला खरं सांगायचं सर आहे ना म्हणजे राजकारण करायचं नव्हतं याच्यावरती, आज दिवसभर असलं मी आलो म्हणून लोक इकडे आलेत आपण आल्यावरती आणि त्याच्यामुळं हे झालं नाही, तर मी आपल्याच ऑफिसला आलो असतो, स्पष्टपणे माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे हा विषय आला आहे, त्यामुळे त्याची क्लिअरिटी आपल्याला द्यावी लागेल. मी एवढा वेळ भेलकेच्यासाठी का थांबलो, कारण हा वैयक्तिक त्यांचा विषय होता, तुम्हालाही पटलं असेल की 3 तास आपण मीटिंगला त्यांची वाट बघत थांबलो आहे, कारण हा प्रश्न आहे ना ते समोर असल्याशिवाय घ्यायचा नाही असं माझं स्वतःचं मत होतं, आणि मी बरोबर आहे का नाही हे तुम्हीच ठरवा बरोबर आहे, जर त्यांच्याविषयी विषय आहे तर त्यांचा विषय हा त्यांच्यासमोरच घेतला गेला पाहिजे म्हणून, आता त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळे विषय सर आपल्यासमोर सांगितले, आपण इतरही विषय घ्या. दुसरा विषय होता 30-12 योजना चालू राहणार नाही की होणार नाही असं जे विधान होतं, त्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ही पाण्याची परिस्थितीच्या अनुषंगाने आपल्याला जे काही पंप आणि मोटर दुरुस्ती करायची आहे ते चालू आहे, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, याच्यात असतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि एक आपलं कुठलं ब्रेकडाऊन मेंटेनन्स, याचे जे सातत्याने जे करावं लागतं ते आपण करतो, पण हे चुकीचं आहे की 30-12 चालू होणार, आम्ही आता हे 22-11 KV सिस्टीम आहे आणि पंप्स आणि मोटर खूप मोठ्या मोठ्या क्षमतेचे आहे, आम्हाला 20-30 चेकलिस्टशिवाय ते आम्ही पंप चालूच करू शकत नाही, आणि जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही जे फेस केले किंवा ते चालू करणार आहे, तर आम्ही निश्चित कधी चालू करणार, तर एक लाईन आमचं नियोजन होतं की आज म्हणजे आज संध्याकाळी दुपारपर्यंत चालू करायचं होतं, त्याचे जे काही लागणारे विषय होते ते आम्ही केले होते, पण अजून ते आमचं जे स्टार्टरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा ते फॉल्ट फायंडिंगसाठी ते लागते, तर आम्ही निश्चित एक उद्या दुपारपर्यंत किंवा ते एक पंप चालू करतो आहे. पुढचं ते सोमेश्वर कारखान्याने जी टीम दिली होती त्यांनी ॲक्च्युएटर्स आणि कुलिंग सिस्टीमचे जे कचरा काढला होता तो आपण काढून घेतला होता, पंप त्यांनी दुरुस्त केलं नव्हतं, जे टप्पा 6 एक कधी आपल्याला जे कूलर एक लागतो समजा थोड्यात एक टप्पा 6 जे पंप काढायला एक कूलर असतो तो कूलर कारखान्यामध्ये असतो किंवा इकडे सासवडला किंवा आपल्या कुळीला नव्हता, म्हणून त्यांच्याकडनं ते पंपचं कूलर काढणं काढायसाठी कूलर कोण राणे म्हणून होते त्यांची मदत घेतली होती, कारण की वर्कशॉपमध्ये ते मिळत नव्हतं, कारण की आपल्याला पंपच्या दृष्टीने आपल्याला सोमेश्वर कारखान्याने खूप मदत केली, जे काही आता एक 4 महिने स्कीम चालली त्या दृष्टीने पूर्ण पंप खोलल्यानंतर त्याला जे काही किरकोळ स्पेअर वगैरे काय होतं त्या दृष्टीने सोमेश्वर कारखान्याने आम्हाला खूप मदत केली, इव्हन कुलिंग सिस्टीममध्ये जो कचरा अडकतोय त्यासाठी स्ट्रेनर वगैरे बनवून दिले सगळे, फक्त स्कीम पूर्ण दिवस चालल्यामुळे ते स्ट्रेनर आपल्याला बसवायचं काम राहिलं, बाकी लाईन बसवली तर त्या लाईनमध्ये अजूनही येऊन प्लास्टिक अडकतात. आत्ताच्या दृष्टीने आपल्या स्कीमवर 2-2 पंप रेडी आहेत, परंतु आमचं नियोजन असं आहे का एक पंप किमान 48 तास चालल्याशिवाय त्या कन्क्लुजनला येऊ शकत नाही की हा पंप ओके झाला, तो पंप 48 तास झाल्यानंतर पंप स्विच करायचा, दुसरा पंप 48 तास चालवायचा, तो ओके असेल तरच आम्ही 2 पंप ॲट अ टाइम रनमध्ये घेणार आहे असं नियोजन आहे.
आमच्या लक्षात नाही आला साहेब मोठा सरांनी, मला वाटतं सरांनी असं विचारलेलं आहे सर, तो मुद्दा भरकटतोय का? कारण त्याच्यात तुम्ही असं विचारलंय का की सोमेश्वर कारखान्याने जे खर्च किंवा कि जे मदत केली तर त्याचं बिल तुम्ही त्या खर्चामध्ये असं काही मदत केली नाही सोमेश्वर कारखान्याने पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या आम्ही देऊन ते सर्व्हिसिंग बॉल वगैरे जे काय त्यांनी सर्व्हिस केले त्याला पूर्ण आमचं सहकार्य राहिलं त्यांच्यासाठी सगळं सहकार्य केलं. एक मिनटं सर मी करेक्ट करतो त्याच्यामध्ये, काही वेळेस ना आपल्याकडे प्रोव्हिजन झाली नाही ग्रीसच्या पैशाची इमिजिएट, तर ते ग्रीस सुद्धा ना त्या राणे सरांनी आणलंय आला त्यात वैयक्तिक ह्याच्यामध्ये सर झालंय काही वेळेस. म्हणजे काय होतं आपल्याकडे, एक मिनिट ऐका ना, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे, तुमच्याकडे उपलब्ध नव्हतं एजन्सीने. हॅलो ऐका ना, तुमच्याकडे उपलब्ध आपलेच चाय जनरल टॉक तुमच्या एजन्सीकडे नव्हतं, ग्रीस त्यांनी आणलं ग्रीस लावलं. कारण की ना तुमच्याकडे कसं आहे की ते प्रोव्हिजन नव्हती त्याची, ती प्रोव्हिजन 2 दिवसानंतर होते. जर तुम्ही ते काय म्हणतात त्याला ते निधी उपलब्ध नव्हता तेवढा, त्याच्यामुळे ते ग्रीस पण त्यांनी आणलं, ग्रीस त्यांनी लावलं, हे झालेलं आहे सर. काही हे बघा मला खरं खोटं नाही करायचं. मी काय म्हटलं, मी एका वाक्यात काय म्हटलं, सोमेश्वर कारखान्याने जे केलं ते त्यांच्या खर्चातून, म्हणजे त्यांच्या खर्चातून नाही, त्या टीमनी सगळ्यांनी केलं. म्हणजे आम्हाला कधी आहे ना सोमेश्वरच्या चेअरमननी सांगितलं ना आमचा किती खर्च झाला, किंवा सोमेश्वरच्या टीमनी सांगितलं ना किती खर्च केला, त्यांना तुम्ही जी जबाबदारी, म्हणजे तुम्ही तुमच्या टीमने त्यांच्या टीमने म्युच्युअली जे केलं ना त्या पद्धतीने त्यांनी आपला तो खर्च केला आणि मोटर झाला, म्हणजे मदत झाली त्यांची, हे मान्य आपलं. त्यामुळे मी त्याच्यात बोलत नाही. मी काय म्हणतो माहिती का सर, की 4.5 करोडचं ह्याच्या खर्चामध्ये काय झालं ना सर, हे महत्वाचं. आता ग्रीस बीस काढायला लागलं सर, खूप साऱ्या गोष्टी मागित त्याच्यामध्ये. म्हणजे आपण एवढ्या डीपमध्ये गेलो ना तर मग सर काय होतं, जेवढं जास्त जाऊ ना तेवढे शरीराची भोकं सुद्धा जास्त मोठी दिसायला लागतं. ब्रिजिंग ब्रिजिंग देतो मी ब्रिजिंग सर ऐका ना, मला आहे ना आय ऍग्री. मी आहे ना आता आमच्याकडे काही जण इंजिनियर आहेत, मी इंजिनियर नाही आहे, मी आपला कॉमर्सचा विद्यार्थी आहे. फक्त मला सर काय म्हणायचं माहिती का ह्याच्यामध्ये, हे जे आपण म्हणतो ना, मी ऍग्री, मी तुमच्या कामाला डिनाय करत नाही. कारण सर कसं माहिती का, मरणाला आलेली योजना आहे ना, तुम्ही 6 महिने प्रोसेस केली. जर ती केली नसती ना तर आणखी भयानक आम्हाला दुष्काळ जाणवलं असतं, हे सगळ्यांना मान्य आहे. आमच्या पूर्व भागातलं ना, आम्ही म्हणत नाही, मी असेल खासदार सुप्रिया ना, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे माझ्या सगळ्या गावकऱ्यांना, म्हणजे पुरंदर उपसाच्या योजनेतल्या भागातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मान्य की बाबा ती म्हणजे योजना आहे ना, म्हणजे ती चालणं आहेच आश्चर्य आहे. 2023 जानेवारीपासून ते मे 2024 पर्यंत थोड्याफार दिवसांच्या ह्याच्याने, आता जसं पत्रकारांनी दाखवली एवढी योजना, पण ती 24 वर्षानंतर सुद्धा एवढी चालणं हेच खूप मोठं आश्चर्य, हे मला मान्य आहे सर. जे तुम्ही त्याच्याबरोबर करताय तेही मान्य, कारण 24 वर्षापूर्वीची गाडीला आता स्पेअरपार्ट पण मिळत नाही, मोटर तर वेगळंच गोष्ट आहे किंवा हे, बरोबर की नाही सर? त्यामुळे आय ऍग्री, म्हणजे तुमचं केलेलं मी असं म्हणत नाही की मी का सर सोमेश्वर कारखान्याची तारीफ केली, कारण त्यांचं काम नसताना त्यांनी केलं. आपला तर सर फोकस आहे, आपण केलं, म्हणजे मी असं नाही म्हणत, तुमचंही काम ॲप्रिशिएबल आहे. त्यावेळेस जे जानेवारीत तुम्ही केलं ना ते काम सर ॲप्रिशिएबलच आहे, मी असं म्हणत नाही. कारण नुसतं एकटं सोमेश्वर कारखान्याने नाही केलं. मी मगाशी काय बोललो सर, आपली टीम आणि सोमेश्वर कारखान्याची टीम ह्यांनी जॉईंटली केलं ना सर, म्हणून फक्त सोमेश्वर कारखान्याला का आधीचे मार्ग सर, त्यांचं काम नसतं ते आले आपल्या मदतीला, म्हणून वेळ कमी लागला. हे तर ॲग्रीड आहे सर, ह्याच्या पलीकडे मी काही बोललो नाही सर. आणि आपण जे मानतो ना सर, आय एम ॲब्सोल्युटली ॲग्रीड फॉर दॅट. फक्त मला काय म्हणायचं माहिती आहे का सर, की आज ना आजही पाऊस जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला झाला आहे, तरीसुद्धा आमच्या पूर्व भागामध्ये पुरंदर उपसाच्या क्षेत्रामध्ये आणि जानाई शिरताच्या क्षेत्रामध्ये पाऊस नाही आहे. आजही तिथे दुष्काळ आहे, आजही तिथे पाण्याचे टँकर आहेत,
आणि म्हणून आम्हाला ती स्कीम महत्त्वाची आहे. आज जर आमच्याकडे पाऊस झाला असता ना आम्ही 6 महिने काय आम्ही अजून 5 वर्ष पण थांबू पाऊस नाही आला तर. पण परिस्थिती आमच्याकडे तशी नाही ना. पुरंदर उत्सव ही आमच्यासाठी अमृतवाहिनी आहे म्हणून आहे ना ती स्कीमला ना तुम्ही डिसेंबर मानताय. जास्त काही झाले असले तर आत्ताच आपलं रिलेशन लावून टाकू म्हणजे संपून जाईल विषय बरोबर. मला मी असं कधीच माझ्या नाही ना तुमच्या नाही हो सर. मी हे शेतकऱ्यांच्या अर्जातून आलंय त्याच्या ह्याच्याने आलंय तेवढं सर. तर फक्त मला काय म्हणायचं की आता पोझिशन काय आपण परत विषयांतर झालं सॉरी की आता स्टेटस काय आहे स्कीम स्टेटस सर्व सांगतो. टप्पा 1 लाख आपले पंप नंबर 2 आणि 3 रेडी आहेत. 3 नंबर पंपाचं आपण आत्तावर ऑर्डर झालेली रिपेअरची 2 पंपाची 3 आणि 4 त्यापैकी 3 नंबर पंप आपण रेडी केलेला आहे आणि 4 नंबर पंप आता खोलून रिपेअरसाठी दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे. त्या 2 पंपाची आपली कार्यादेश म्हणजे निर्गमित झालेत विभागीय कार्यालयाकडनं. हे झालं टप्पा 1 चा. आता टप्पा 1 ला 2 आणि पंप क्रमांक 3 रेडी आहेत आणि 2 पंप अंडर रिपेअर. टप्पा 2 ला सुद्धा फक्त 2 पंप आपण रेडी केलेले कारण तिथं एकाच मोटार एकाचा पंप एकाचा सॉफ्ट आर्डर अशा गोष्टी रिपेअरच्या दुरुस्तीने चालू. पण तरी त्यातल्या त्या टप्पा 2 ला पण आपण पंप क्रमांक 1 आणि पंप क्रमांक 8 असे 2 पंप रेडी केलेले. सेम कंडिशन टप्पा 3 ला पण पंप क्रमांक 1 आणि पंप क्रमांक 3 असे 2 पंप रेडी केलेले. टप्पा 3 ला चायना मोटर येत आपल्या. चायना मोटर एक मोटर आपण दुरुस्त केली त्याची पण कार्यादेश अजून निर्गमित व्हायचे. तरी इन ॲडव्हान्स आपण तिथं 1 मोटर दुरुस्ती केलेली आहे पण तिथलं सॉफ्ट ऑर्डरचं काम पेंडिंग. टप्पा 4 ला आपले 2 पंप रेडी आहेत. 1 पंप अर्धवट रेडी आहे. 3 पंपाच्या दृष्टीने तिथं होऊ शकतात. टप्पा 4 ला पंप क्रमांक 2 आणि पंप क्रमांक 4 हे फुल रेडी आहे. तिथं आत्ता सध्या तरी काही इश्यू नाही आहे. सॉफ्ट ऑर्डर ओके आहेत, मोटर ओके आहेत, पंप ओके. त्यामुळे टप्पा क्रमांक 1 ते 4 इथं प्रत्येक ठिकाणी 2-2 पंप आपण आता रेडी करून ठेवलेले आहेत. परंतु अजूनही आम्हाला इलेक्ट्रिक फॉल्ट हे येतात. तिथे एसटी पॅनलमध्ये फ्यूज जाणं, टायमर जाणं, रिले जाणं. आता ही जी कंपनी गुजरातवाल्यांना जी ऑर्डर झाली त्यांनी त्यांचा माणूस अपॉइंट केला आहे पण त्याला अजून पूर्ण सिस्टीम कळायला किमान 1-2 महिने जाणार आहे. कारण तेवढं आपली सिस्टीम तो यांनी केलीच आहे. त्यांनी असं पण सांगितलं का साहेब याच्यामध्ये फ्यूज नाही आहे, त्याच्यामध्ये रिले नाही आहे, हा पार्ट तुम्ही बायपास केलेला आहे, ती वायर दिसत नाही, खाली एक वायर दिसती तर वर भलतीच वायर दिसली. तो 2 ते 3 दिवस तो पूर्ण चक्रवलेला आहे का ही सिस्टीम तुम्ही कशी चालवत आहे. तर हे प्रॉब्लेम डायग्नोसिस व्हायला वेळ लागणार आहे. तरी त्यातल्या त्यात मी त्याला सांगितलं तुला इथं डे नाईट काम करावं लागणार आहे, त्याशिवाय तुला ही सिस्टीम चालणार नाही. तुला अजून कोणाची त्या एजन्सीला पण आम्ही पत्र देणार आहे का तुझी अजून कुठली चांगली एक्सपर्ट टीम असेल ती या पुरंदर योजनेवर डिप्लॉय कर आणि जे काही इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे एसटी पॅनल असतील, सॉफ्ट ऑर्डर असेल, एलटी असेल, ऍक्टर सगळे इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आला परत यायला नाही पाहिजे या दृष्टीने स्कीम हेल्दी कर. तुला जे काय लागतं रिले टायमर रिले कॉन्ट्रॅक्टर काय आणसं ते त्याची तजवीज तू करून दे. तर हे वेळ थोडासा वेळ जाणार आहे का त्याला पूर्ण सिस्टीम करण्यासाठी. मेन ऑइल उद्यापासून आपण 1 पंप रनमध्ये घेतोय तो 48 तास चालल्यावर दुसरा पंप स्विच करणार आहे तो 48 तास चालवणार आहे आणि त्यानंतर 2 पंप ओके झाल्यावर आपण ॲट अ टाइम 2 पंप चालवण्याचा फुल प्रयत्न करणार आहे. सर आम्ही विचारायचे 3 महिने सांगितले की अजून तू घेऊन ये 4 लोक दुसरा प्रश्न मुद्दा सर नाही नाही 1 मिनिट आहे का मला काय म्हणायचं म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं म्हणताय की 2 महिन्यापर्यंत आपण सांगू शकत नाही कन्फर्म की स्कीम चालू होईल की नाही. बरोबर की नाही स्कीम चालू होईल पण बंद चालू होऊ शकतो काही इलेक्ट्रिक काय होते माहिती तो रिपेअर करायचा परत पुढे चालायचं असं. आता आम्ही शेतकरी म्हणून काय म्हणजे कसं आहे माहिती आहे का पाऊस आम्ही समजू शकतो. आज आला हवामान खात्याने सांगितलं नाही आला पावसाळ्याला सुट्टी दिली आणि पाऊस पडला पण
सर जी शाश्वत स्कीम आहे त्याच्या बाबतीत नाही ना असं झालं पाहिजे. काय होतंय मग आता शेतकऱ्याची लागवड राहील, एखादं पीक राहील, म्हणजे आता हे त्याचं विमान दोन महिने ना चालणार कोणाला होईल नाही त्याची एकच मिनिट एक जणांनी विचारलं प्रश्न होईल काय म्हणजे आपल्याला मिटिंग काय नाही आशा तुमच्या बोलण्यावरून तर असं वाटतं की डिसेंबर पर्यंत यायची तुम्हाला इलेक्शन लागेपर्यंत मी तो काही पंप चालू करायला नको वय नको काय नको येऊ द्या नाही तिकडे महारवाडी येऊ द्या ती उद्या चालू गिरी पडली पंचायत चालली झालं परत 15 दिवस केलं त्यात म्हणजे सुनियोजित केल्यासारखे वाटते जे कोणी जबाबदार आहेत त्या व्यक्ती याच्यामध्ये त्यांनी सुनियोजित असं केलं की ही योजना बंद पडली पाहिजे पुरंदर जलसिंचन योजनेला टोटल किती पंप आहेत किती पंप आहेत हा हे जे टप्पे आहेत तुमचे 22 पंप आहेत ना आता योजना बंद पडली म्हणजे टोटल 22 पंप बंद आहेत नाही आहे बंद मग आता योजना जे पंप जे चालू आहेत त्याच्यातून पाणी चालू आहे हां मग आता जे बंद झाले तुम्ही मग ते तुम्ही एक चालू करताय ना आता बरोबर ना हां मला काय म्हणायचं की तुम्ही जे पंप चालू केले त्या आता आमदार साहेबांनी जो मेन प्रश्न विचारलाय त्याच्याकडे परत येते की 4.5 कोटी हे जे खर्च झाले त्याच्यामध्ये किती आता खर्च किती झालाय कसे कामं झाले ते तरी कळू द्या. 4.5 कोटी मध्येच आपण 2-2 पंप रेडी केले बर आणि 2-2 उरलेले जे 2-2 पंप आहे 2-2 पंप मध्ये आपण आता विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव गेलाय त्यामध्ये उरलेले आता 2 महिने लागणार आहेत म्हणताय तुम्ही 2 महिने शेतकऱ्यांनी काय नाही 2 महिने चालू व्हायला नाही म्हणत मी त्या माणसाला म्हणतोय शिकायला 2 महिने शिकला 2 महिने नाही म्हणत जो माणूस आहे ना त्याला शिकायला म्हणते मी 2 महिने राहणार आहे त्याचे एक्सपर्टी बोलवणार आहे मला काय म्हणायचं साहेब तुम्ही 900 माणूस आणलं तुम्ही ओपन टेंडर होत नाही ओपन टेंडर होत फक्त महाराष्ट्र सोडून गुजरातची एजन्सी कशी आहे तुम्हाला खरं सांगू का दोन्ही साहेबांच्या हातात काय नाहीये जसं महाराष्ट्राच्या हातात काय नाहीये आपलं पुरंदर उपच आहे ना अगोदर ठाण्यामध्ये टेंडर होत आता गुजरात मध्ये गेलंय जसं महाराष्ट्र अगोदर ठाण्यामध्ये होता आता गुजरात चालू होते सॉरी आता राजकीय आलं फॉरगेट पण आपले जे 1-2-3-4 टप्पे 5-6 टप्पे टेंडर आहे ना काय झालं माहिती का ते झालं साहेबांनी उल्लेख केला तो ते महत्वाचा सॉरी आता हे सगळ्यात पत्रकारांच्या समोर आलं सर आलं नसतं जर आपले अधिकारी वेळेत आले असते तर मला आता एक सांगायचं की सगळ्यात मोठी बॉटलनेक हे आहे की 2 महिने जर ट्रेनी म्हणून आम्ही चालवणार तर हे आम्हाला मान्य नाही आहे एक तर आहे ना आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी विचारलेला सर प्रश्न एक होता की आम्हाला पाणी मिळायला कधी सुरुवात होणार आहे कारण आत्ता स्वच्छ पाणी आहे माझं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं लोकप्रतिनिधी म्हणून ह्या तालुक्यातल्या पुरंदरच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावाचं व्रत आहे आमच्याकडे पाणी नाही आहे आम्हाला कुठल्याही परिस्थिती मी पालकमंत्र्यांनाही पत्र दिलं आहे आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी हवं आहे प्रत्येक ओढ्या नाल्यापर्यंत जायला गरज पडली तर आम्ही कलेक्टर साहेबांशी पण बोलू हे मी आपल्याला मीटिंग सुरू होताना सुरुवातीला सांगितलं की आम्हाला काही करून आमचे ओढे नाले आत्ता पावसाच्या काळामध्ये आत्ता किरकोळ भुरभुर आहे पाऊस प्रॉपर नाही सगळे ओढे नाले आमचे भरले गेले पाहिजेत पुरंदर उपसा फुलफ्लेजमध्ये सगळ्या कार्यक्षेत्रातल्या गावांमध्ये चालली पाहिजेले आणि कंटिन्यू चालली पाहिजेले ह्याच्यासाठी तुमचं काय नियोजन आहे जर काय नियोजन नसलं तर आम्हाला सांगा जसं आम्ही पूर्वी पालकमंत्र्यांना विनंती केली आमच्या खासदार महोदयांना विनंती केली सोमेश्वर कारखान्यावाल्यांना आम्ही घेऊन आलो इथपर्यंत त्यांना विनंती केली त्यांनी ऐकलं
अजून जर कुठं असतील असे लोक आम्ही आणून त्यांना विनंती करू की बाबा चला आपणच योजना चालू करू, तुमच्या टीम बरोबर आम्ही लोक देतो तुम्हाला, किंवा आम्ही हे करतो मदत करतो, किंवा आमचे शेतकरी करतील. आता काही गरज शेतकऱ्याची आहे सर. आता तर मला त्याच एक सर महत्वाचा विषय तेवढा एक सांगितलं तर बरोबर फक्त सर आमचा वीक पॉईंट फक्त इलेक्ट्रिक सिस्टम आहे, मेकॅनिकल सिस्टम आपली ओके आहे, फक्त इलेक्ट्रिक सिस्टमला आम्हाला काही इश्यू आहे आम्ही सुद्धा प्रिडिक्ट करू शकत नाही. एक ते चार मधल्या कुठल्याही टप्प्याला सॉफ्ट वॉटर जाईल, पॅनल जाईल, एसी जाईल, यासाठी फक्त आम्हाला एक एक्सपर्ट टीम आम्ही त्या एजन्सीला आता दिलं आहे, त्याला तर आम्ही देणार आहे ते पत्रकात. तुझी कुठल्या साईटवरची असेल ती इथं डिप्लॉय कर, एक महिनाभर कर, 20 दिवस कर, आपल्याला ही स्कीम विनाव्यत्त कंटिन्यू चालू राहील या दृष्टीने तुझी अजून 4-5 जणांची इथं टीम डिप्लॉय कर आणि पूर्ण क्षमतेने कशी स्कीम चालेल या दृष्टीने आम्ही फुल प्रयत्न करू इलेक्ट्रिक सिस्टमला. त्याला म्हणजे पुढ्यातून कोणाला हायर काय झालं माहिती का, 9 जूनपासून मी फॉलोअप करतो, आमचं अधिवेशन संपलं, अजूनही पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, कुठं पूर आला, आमच्याकडे सुद्धा चांगला पाऊस, म्हणजे आज मला वाटतं नाद्र सुद्धा आता ओसरून व्हायला अजून 1-2 दिवस असत पाऊस राहिला वरती आपल्याकडे गराड्याला किंवा ह्याला, तर अशी परिस्थिती आहे. परंतु आज काही भागांमध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे, तिथं लागणी राहिलेले आहेत, सगळे काय राहिले सर आहे ना. आत्ता त्याला विनंती करणं, आता आम्ही ऐकलं तुम्ही कारवाई करणारा अधिकारी तुमचा सगळ्यात ज्युनियर अधिकारी सुद्धा मीटिंगला उपस्थित नाही, त्यांनी केलेल्या क्लेम त्याही सगळ्या ऐकल्या, तुम्ही काही आता त्याच्यावर घेताल ऑन रेकॉर्ड जरी आपण बोललो असलो किंवा काही मला माहीत नाही, पण आहे ना आज मला एक म्हणायचं की मला पाण्याच्या बाबतीत तरी शाश्वत ना आश्वासन सर आहे ना, राजकारण्यासारखं नको. आम्ही जसं बोलतो ना लोकांची करतो पाणी येईल उद्या आलं लक्षात किंवा 1 महिन्याच्या आत मी सांगतो सर, आज लोकांच्या लागणी राहिलेल्या आहेत, लोणी झालेल्या आहेत, आज लोकांची पिकं हे करायची आणि डिपेंडन्सी आहे ना पुरंदर उपचार कार्यक्षेत्रातले शेतकऱ्यांचे आहे सर, आम्हाला फिक्स आहे ना. मला पाहिजेले की किती तारखेला माझी योजना सुरू होईल, त्याचं सातत्य काय राहील, त्याच्या बॅकअपसाठी डिपार्टमेंटकडे काय नाही, डिपार्टमेंटकडे ना तर आम्हाला सुचवा. आज जर तुमच्याकडे आता मेकॅनिकलसाठी आम्ही सोमेश्वर कारखान्याकडे गेलतो, इलेक्ट्रिकसाठी आम्ही प्रावकडे जाऊ किंवा इलेक्ट्रिक कंपनी असेल ना अजून कुठल्या, तर प्राव मला वाटतं आपल्याकडे नाही आहे पुरंदरमध्ये बंद झाली, पण इलेक्ट्रिक कंपनीकडे जाऊ कुठल्या तरी आम्ही त्यांना विनंती करू, आता शोधतो आम्ही ते पण मग, किंवा मग आणखी कोणी सांगा तुम्ही सजेस्ट करा सर आम्हाला, ते आम्ही करतो काय. हे बघा मला आम्हाला इंटरेस्ट आहे ना सर, मी काय आपल्याला वेठीला धरायला किंवा मला हाऊस आहे म्हणून येणार, तब्येत बरी नसताना 10 वाजेपर्यंत बसायला आलं नाही, हे पत्रकार पण बसलेत ते मलाच उद्या टीका करतील की एवढा वेळ बसवलं म्हणून, त्यांना वडापाव खायला घातल्यात सोमवतीच्या पहिल्या दिवशी. पण बिलीव मी माझं स्वतःचं एकच म्हणणं आहे सर की आज तुम्ही मला आहे ना ह्याच्यातनं मार्ग सांगा की मला उद्या सकाळी म्हणजे माझी ही तयारी आहे उद्या सकाळी पाणी येण्यासाठी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये आणि हे करण्यासाठी काय करायला लागेल. उद्या सकाळी आपण 1 पंप चालू करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये, आमचं पंप 1:48 दुसरा पंप रेडी करणार आहे आणि मग आपण 2 पंप चालू करू शकतो, म्हणजे 1 आठवडा किमान 1 आठवडा आम्हाला फक्त हे चेक करण्यासाठी द्यावा का कुठं 1-4 मध्ये इश्यू येत नाही कुठल्या पंपाला मोटारला, आणि 1 आठवड्यानंतर आपण फुल 2 पंप चालवण्याचा फुल म्हणजे प्रयत्न करू. उद्या 100% चालू होईल. हा उद्या 1 चालू होईल. 1 आठवड्याने आपण 2 पंप चालवायचं आहे. प्रयत्न आमचे प्रामाणिक आहे, त्याला आता 7 किती भेटतील इलेक्ट्रिकल सिस्टम तुम्हाला ट्रेनिंग येतात. आपण टप्पा 4 क्लिअर केला, टप्पा 3 क्लिअर केला, 2 ओके केला आणि इकडे आलो तर टप्प्याचा आताच फोन यायला लागला का साहेब कमांड जात नाही मोटर चालू होत नाही असे. आता ते प्रॉब्लेम का चालू होत नाही, कुठला फ्यूज गेला, कुठला टायमर गेला, त्याला तेवढा वेळ द्यावा लागेल. आणि याला ट्रिपिंग कसं असतं माहिती का,
समजा आपण टप्पा एक पासून ठरवलं, ऑनलाईन सिस्टीम आहे, एक चालला तर चार चालतात, चार चालले तर याला कमीत कमी 50 कारण आहेत की ट्रिपिंग होऊ नये, ट्रिपिंग म्हणजे बंद. 48 तासात ट्रिपिंग नाही आलं ना तर पंप मोटर ओके. ट्रिपिंग म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी असतं, पंपाच्या प्रोटेक्शनसाठी. आणि मला काय आता हा माणूस जो बोलवलाय तुम्ही तो नवीन बोलवलं आहे, कोण जो आलेले आहे टेंडर तो आलेले, पण याच्या अगोदरही कुणीतरी बघत होतो ना मेंटेन, मग त्यांना सर्व माहिती असेल ना त्याची वायरिंग सिस्टीम, मग त्यांना का नाही बोलवत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आठवडाभर मी सातत्य राहील का. समजा आज सोमवार आहे, पुढच्या सोमवार पासून जर मोटारी चालू झाल्या दोन्ही तर त्याचं सातत्य राहील का हा प्रश्न आहे. कारण काय माहितीये का, आज पाणी आलं सर उद्या पीक अशी गोष्ट आहे ना, एक पाणी आली आणि दुसऱ्या पाळीला नाही आलं ना तर त्याचं आहे ना पेरणी नांगरणी कुळपणी खुरपणी औषध खत सगळ्याचा खर्च सर व्हायला तो ना. पीक दुसऱ्या पाळीला पाणी नाही आलं तर मरून जाते पीक सर. माझा कन्सर्न आहे ना काय माहितीये का, शाश्वत पाण्याचा माझा कन्सर्न आहे सर. याच्यावर बोलतो मी आता मेन म्हणजे कचरा. आपण जरी म्हटलं कचरा प्लॅस्टिक ते परत बरेच वेळेस तुम्ही ऐकलं असेल मागच्या 4 वर्षात 5 वर्षात किंवा 10 वर्षात पुरंदर उपसा सिंचन योजनेला जो येणारा पाणी त्याच्यात कचरा प्लॅस्टिक बरोबर आपण ट्रॅसर एक जाळी बसवली तरी त्याच्यात प्लॅस्टिक आता गुटक्याच्या साईजचा पेपर तो मोटरच्या कुलिंगमध्ये जातो. आता हे मोटर कुलिंग का बरं बेरिंग्स थंड करायला 4 इंची व्यासाचे पाईप किंवा एक वटाण्यासारखं जे असताना पाईप थ्रू आहे त्याच्यात जर कचरा अडकला ते बेरिंगमध्ये सर्क्युलेट होत नाही पाणी, त्याची कुलिंग होत नाही, ट्रिप होतं. ते टेम्परेचर 48 डिग्री असतं, 45 किंवा 48 डिग्री वाढलं की ते ट्रिप होतं. जर समजा कचरा सातत्याने आता ते आमच्याकडे भरपूर फोटोज आहे कशामुळे होतात, म्हणजे आम्हाला काही बंद पडलं की आम्हाला काय म्हणजे हे सगळं टेन्शनच असतं की का बंद पडलं. म्हणजे आम्हाला काही एकसाथ एवढं सगळ्या लोकेशन तुम्ही कधी तुझ्या भागातले हा एवढा भागातला रोष आम्ही 3 सहन करतो का बर ट्रिप झालं की सगळे बार शिव्या देतात. म्हणजे इतके ऐकलं आहे ना मी कधी मी हजर झाल्यापासून हे तुमच्यासारखं नाटकच चालतं. बोलायला खूप सोपं असतं की हे तुमचं असं आहे सारखं बघावं तर मेकॅनिकल बंद पडतं. कोणी समजून घेतलं आहे का काय, मी आज लोकांना सांगितलं या फक्त बघा कुठल्या पेजमधनं आम्ही जातो. तुम्ही चॅलेंज देतो, तुम्ही 2 जे बोलत होते ना अख्ख्या या तुम्हाला 2 तास 3 तास 4 तास पूर्ण दिवस दाखवतो काय परिस्थिती तिकडे. आणि कुठल्या परिस्थितीमधलं आम्ही 4-5 लोकांचे काम करतो, आम्हाला काय हौस नाही की लोकांचे रोज पूर्ण अख्या 3 तालुक्यांचा रोज घ्यायचा. आणि आम्हाला एवढं सिव्हिरिटी आहे की पालकमंत्री विद्यमान आमदार मॅडम म्हणजे खासदार सगळे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आणि ह्या अशा परिस्थितीत जर आपण चालवलं नाही तर आपलं माहिती कोणाचं काय झालं होतं. तरी सुदैवाने सगळ्यांचं सहकार्य खूप आहे, आमदार साहेबांचं पण आम्हाला खूप लाभलेलं आहे, मॅडमचं पण आमची पण परिस्थिती समजून घ्या की ही जुनी गोष्ट जुनी किती आज 24 वर्ष झाले. आज बरेच प्रश्न म्हणतात की 24 वर्ष चाललं नाही आणि आता काय झालं आहे. 24 वर्ष सातत्याने चाललं पुरंदर योजना जेव्हापासून चालू झाली किंवा मग आताच काय येत आहे त्याला बरेच कारण असतात. म्हणजे हाच विषय नाही की आताच आलं किंवा आम्ही स्वतःहून जाणीवपूर्वक करतोय, सिस्टीमला खूप प्रॉब्लेम आहे. कचरा चांगली करण्यासाठी ना अजून त्याच्यात भरपूर आहे पंपाची देखील दुरुस्तीची कामं झाली सोल्युशनची टीम घेऊन नंतरच्या काळात ती किती कचरा येऊन पंप बंद होते त्याची बी कामं झाले होते. आता ते काम म्हणजे त्याला खर्च बी बऱ्यापैकी म्हणतो की आता तो संत क्लिनिंगचा तर तो आमच्याकडचं नव्हतं पार्ट. याला विषय काय, आपण योजना चांगल्या करण्याच्या दृष्टीने खूप पॉईंट्स आहेत, मी आता 2-3 सांगतो थोडक्यात. आपल्याला कंटिन्यू स्क्रीनिंग सर फार गरजेचं आहे, म्हणजे कंटिन्यू स्क्रीनिंग म्हणजे रावेरचं बंधारा आहे किंवा पूर्ण
त्याच्यात कंटिन्यू स्क्रीनिंग जर असली ना तर आपलं प्लॅस्टिकच येणार नाही. म्हणजे ते जे मेन म्हणजे हा प्लॅस्टिक जो आहे ना कॅन्सर सारखा रोग आहे पुरंदरला. म्हणजे त्यावर खूप प्लॅस्टिकचा एवढं वैताग येतो एवढासा एक सिस्टीम होते. एक मिनिट ऐकूया. याच्यामुळे कुठलेही चार पाच टप्प्याला ती एक ते चार टप्प्यापर्यंत हे येतं प्लॅस्टिकचं जे म्हणतो ना आपण छोटे छोट्या याच्याने गुटून जातात. हा एक विषय. आपल्या टप्पा तीन आणि चारला जे मोटर आहे सिंगो मोटर्स आता चायना मोटर आहे याचं जर आपण दृष्ट बघितलं की याला तर ऑइल सिस्टीम वेगळी आहे त्याला ऑइल फिरणारं जे प्लॅस्टिक हे होतं मी सरांना दाखवतो फोटो काय त्याच्यात म्हणजे किती कचरा गुतला होता आणि ते किती काढवायला परत परत फुलावं लागतं तो विषय झाला. आणि याच्यात टॉर्क जे म्हणतो ना आपण जे सुरुवातीला जेव्हा चालते ही मोटर तर याच्यात टॉर्क खूप जास्त आहे आणि तो पंपच्या शाफ्टला पण धक्का मारतो हे कुठं नाही म्हणजे याच्यात जर आपल्याला सातत्याने याच्यात हा विषय इलेक्ट्रिकल म्हणून आपल्याला होणारे माहिती पत्र आपल्याला दिलं होतं. हे तीन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहे करायला. पुरंदर मी असेल नसेल काही नाही आपण सर जर त्या दृष्टीने जर टप्पा तीन चार ही सिंग मोटर आहे तर आमच्या करंट जर मोटर आपण जोडीची मोटर आहे टप्पा दोन एअरपोर्ट मोटर एअरपोर्ट मोटर सर पहिला करंट आहे 110 चाळीस मोटर 180 करंट होता 305 एवढं असते गाडीला स्टार्ट पुश करतो आणि त्याच्यासाठी हे कसं आहे याला एअरपोर्ट याचं एअरपोर्ट किंवा हे जर मोटर बदलणं गरजेचं राहिलं तर ते खूप चांगलं याला एअरपोर्ट मोटर बसवलं सर आम्ही म्हणलं मोटर बसला म्हणून ऐकलं माझं काय एक मिनिट ऐकलं ना जे आता बजेट सँक्शन झालेले आहे मागच्या वर्षी जे मंजुरी झालेली पुरंदर चलनचं त्याच्यात काय करायचं ना ह्याच्या बाबतीत मी DPDC मध्ये मांडलंय पालकमंत्र्यांच्या समोर की बाबा त्याच्यामध्ये काय करायचं एकदम लोकप्रतिनिधीवरून आम्हालाही सांगा आम्हाला इन्वॉल्व करून घे काय होणार आहे हेच तर आहे ना मला मान्य आहे. आज मला आहे ना हे काहीच नको की पुढं काय करायचं सर आज ऐका ना सर सर मला मला आज सगळ्यात महत्त्वाचा सर प्रश्न काय माहिती आहे का जे माझ्या लोकांना आज पाण्याचा प्रश्न ना सर आज आपल्याला ना तो कसं सोडवायचा तो सर आज आपण करंट गोष्टींवरती बोलूयात. मला मी कधी आहे ना टेंडर किती तर निघतंय कॉन्ट्रॅक्ट किती तर होतंय मी एक मिनिट आजपर्यंत तुम्ही आता एक वर्ष झालं तुम्हाला मी कधी विचारलं 4.5 कोटी कुठं खर्च झालाय मी कधी विचारलं प्लास्टिकच्या बॉटल काढायला माझ्याकडून पैसे गेलेत किंवा लोकांच्याकडून पैसे गेलेत ते का घेतले मला पाणी पाहिजे लोक माझ्या नावाने शेर घालत आहेत काही मंडळी सांगत आहेत आम्ही काय केलं बाबा ते काढून घ्यायचं ते पानबुड्याला पैसे द्या सर तुम्ही केलं काही वेळेस अधिकाऱ्यांनी पण कॉन्ट्रीब्युशन केलं तुमच्या म्हणजे असं नाही म्हणायचं की आम्हीच फक्त केलं सगळ्यांनी केलं. आम्ही कधी प्रश्न विचारला नाही प्रतिप्रश्न त्याच्यामध्ये की विचारलाय का कधी प्रश्न आमचं आमची भावना एकच आहे माझी स्कीम चालली पाहिजे त्या स्कीमसाठी सर आहे ना आत्ता आपण जे बोलतो ना म्हणजे काय होईल सर माहिती आहे का मलाही वाटतं आता एक अधिकारी आले नाही आपल्याला मलाही रात्रभर आपल्याला बसायचं ना एक टू द स्पेसिफिक आहे ना सर आपल्याला तुझं बाबा आठवडा आता तुम्ही म्हणलं आठवडा मी मान्य केलं की बाबा पुढच्या सोमवारी सर पाणी नक्की होणार आहे त्याला सातत्य राहील का जर सातत्य राहणार नाही तर एक सांगा आपण आठवड्यात शोधू लोक की जे सातत्य ठेवतील किंवा त्यांना इलेक्ट्रिक बॅकअपसाठी सर कसले लोक लागणार किंवा काय किंवा त्या संस्थेमध्ये जाऊ एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ आम्हाला म्हणजे तुम्ही सांगितलं ना सजेस्ट केलं ना इलेक्ट्रिकल कंपनी एवढी मोठी गव्हर्नमेंटची पुण्यामध्ये त्यांच्याशी कुणाची तरी बोलून सर जसं आपण मागे मॅकॅनिकलमध्ये आपण ह्याची मदत घेतली म्हणजे कुणाची सोमेश्वर कारखान्याची इलेक्ट्रिकमध्ये कुणाची तरी मदत घेऊ म्हणजे इन शॉर्ट मला काय म्हणायचं माहिती आहे का आम्ही तिथे मदत करायला आम्हाला सर पाणी पाहिजे ह्याच्या पलीकडे आम्हाला काहीच नको हिशोब पण सरकारने सरकारकडे द्यावा सर. आता तीन प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्ही शाश्वत काय आहे ते सांगा कधी योजना चालू होणार आहे शाश्वत ते राहील का असं जसं ते विचारत आहे आमदार साहेब त्याचं काय उत्तर द्या चालू करण्याच्या दृष्टीने उद्या तयारी केली आहे आणि वाढवणार ते जसं म्हटलं ते ट्रायल कारण की आम्हाला ट्रायल घ्यावीच लागते ट्रायल म्हणजे पंपिंग चालू असतं पंपिंगच्या याच्यातलं पण असतं पण ते कुठंतरी फॉल्ट चेकिंग म्हणा किंवा ते सिस्टीममध्ये असतं आणि ह्या पावसाळ्याच्या दिवशी आहे ना मोटरचे आणि याचे ओलावा जे असतो
हे फार छोट्या गोष्टी वाटतात, पण हे फॅक्ट आहे की एच टी पॅनल 11 KV सप्लाय असतो ना, त्याला हे खूप मॅटर करतं. आणि आपण योजना आता योजना उद्यापासून सुरू करणार आहे, तुम्ही एकच पंप सुरू करणार आहे. बरोबर. आता वाघापूर पंप क्रमांक 5 लाख पाणी आल्यानंतर दिवेची एक लाईन आहे, दिवे मित्र एक आहे, राजवाडी मित्र एक आहे, माळश्री मित्र एक आहे, परत तिकडं जेजूर. तुम्ही याचं नियोजन केलं का? दिव्यापासून पाणी जर विचार केला गोळी नाले पर मायसेल स्पोंडीपर्यंत सगळ्या नोकरी येत ना, तुम्ही पाणी कुठं सोडणार? एका पंपाचं पाणी कुठं कुठं सोडणार? तुमच्याकडे ती जाम करता आणि एक पाणी सोडत नाही. तुमची ज्या अडचणी ती जामची पण अडचण योजनामध्ये टाइम टेबल करताना स्टार्टिंग डे तुम्ही प्रथम म्हणले 3 महिने तो काय करतो, किती कसले पेशंट होते आले की पहिले ऍडमिट करून घेतो 7-8 दिवस एवढं तिरस काढतो इका ना का ना का ना, आता त्याला खात्री पडली आणि सांगणारच नाही. मग तो म्हणतो या हाताबाहेर जायला लागले पाठवून द्या, तिकडे गेलो 2 दिवसात भरतो हा बिरे काढून मोकळा, पण आपल्याकडे काय नाही. तशी तुमची अवस्था आहे, तुम्ही आता दुरुस्ती नाव खाली बिरे करता जानेवारी महिन्यापासून, आता जुलै महिना ऑगस्ट झालाय आणि अजून 2-3 महिने 4.5 कोटी तुम्ही दुरुस्तीला टाकणार. जानेवारी मध्ये जो ऍडव्हान्स काम केलेली त्याचे आता आपण कार्यदेश देतो. तुम्ही आज शोधताय काय काय निघते, मग मला असा प्रश्न पडतो की तुम्ही 6 महिन्यात काय शोधलं, आता 8 महिने आता ऑगस्ट महिना एकदा पावसाळा संपल्यानंतर पाण्याचा फ्लो कमी होतो, शासन ऑटोमॅटिक वर पाणी आडवं सुरुवात करत खाली काय राहणार, मग परत मलमूत्र परत सुरू आमच्या कधी मिळणार. तुम्ही उद्या काय करणार त्याच्यावर बोला ना, तुम्ही भविष्यात काय करणार आहे, हे इंजिनियर आणणार ते कंपनी, तुम्ही 2 तास आम्ही 10:30 वाजे साहेब आम्हाला आमच्या बायका करून बोलायला लागल्या. स्वच्छ पाणी सोडून गटाचं पाणी शेतकऱ्यांच्या नशिबी ठेवणार आहे का, तसं काही का? आता पाऊस जर चालू आहे तर येऊ दे ना स्वच्छ पाणी त्यांना, काहीतरी करा ना ते बघा. 8 एप्रिल एकच पंप चालू होणार आहे सर, बाकीचे पंप कधी? एक आठवड्याच्या मध्ये वेळ द्या ना, मशीन बोलला एकच आठवडा आम्हाला द्या. प्रत्येक 8 दिवस ₹4.5 कोटी तुम्ही कुठे खर्च केले ते दाखवा. तुम्ही त्याच्या आधी एक शब्द बोलला नाही, 22 लाखाचं काय केलं त्याच्या पण बोललं नाही, पण तुम्ही आपल्याला भविष्यात हे करायचं नाही. आशू नका 1 मिनिट तुम्ही एक्सप्लेन करू ना कशा पण जर ऑलरेडी मेबी आय हॅव गॉन अहेड अटेंशन लागत जे पंप होते
त्याच्यापैकी एक एक मिनिट त्यांनी साहेबांनी दाखवलं मी पत्रकारांच्या साठी दोन मिनिट टप्पा ह्याला आहे ना काय केलंय तीन आणि चारला आहे ना टप्पा क्रमांक एकला तीन आणि चार मोटरला 88,24,000 रुपये बरोबर ना सर पुरंदर उपचा टप्पा दोनला एक आणि दोनला 11,53,000 रुपये पुरंदर उपचा टप्पा तीनला एक आणि तीनला 17,80,000 रुपये पुरंदरचा टप्पा चारला 16,52,000 रुपये उपचार सिंचन योजना टप्पा पाचला 1,01,03,000 टप्पा पाचच्या 1 आणि 3 मोटारीवर हो 16,25,000 टप्पा सहाला 4,61,000 बरोबर ना आणि टप्पा आणि इलेक्ट्रिकल दुरुस्ती आहे ना तशीच आहे वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिकल दुरुस्ती केली आहे ती बरोबर ना 2,57,00,000 आहे एक ऑर्डर एक्झिक्यूट झाली नाही म्हणजे 2,05,00,000 रुपये आनंद सर माझ्या लागते इलेक्ट्रिकला आपण एवढा खर्च केलाय माझं सगळ्यात महत्वाचं दैव काय माहितीये का माझं सुद्धा महाराष्ट्र शासनाचं सुद्धा आणि पाटबंधारे खात्याचं सुद्धा साहेबांनी आत्ता मला जे दाखवलं ना मग आता मी कधीच बघितलं नाही हे माझं दुर्दैव आहे परंतु 9,71,000 रुपये वॉकी टॉकीला खर्च झाले बरोबर ना सर त्याच्यामध्ये दिलेले ऐका ना हे हॅलो गरजेचं होतं कारण की ना बऱ्याच ठिकाणी माणूस सापडला पाहिजे ते पण आज सगळ्यात महत्वाचं अधिकारी सापडला अधिकारी अच्छा ऑर्डर खर्च झालं तेवढं सॉरी त्याचे ऑर्डर झाले नाही आता सॉरी मग मी लोक म्हणून मी मारला जरा सगळे फ्रेश होते आम्हाला माहिती आहे शेतकरी मोबाईल बंद करू शकतो वॉकी टॉकी पण त्यामुळे ते आयडेंटिफाय होतं दॅट इज वंडरफुल म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ती खर्च साडेचार कोटी खर्च झालेच नाही ऐका ना हे जे खर्च सरांनी सांगितलं त्याच्यावरती खर्च झालेला नाही खर्च व्हायचा आहे इथून पुढं व्हायचा आहे यातले मी आहे ना मी निगेटिव्ह कुठं नाही आहे तुमचं डिपार्टमेंट साहेब आहे तुम्हाला त्या पालकमंत्र्याने डीपीडीसी मीटिंग मध्ये सांगितलं तांत्रिक नाही सुरू करा काय तांत्रिक अडचण येतो
तुम्ही आपल्या वेळ मागली आवाजले साहेब साडेदहा वाजले तरी तुमच्या साहेब येईन फोन करणार मुद्दा आता काय एक मिनिट पत्रकारांची क्लिअरिटी की बाबा आपल्या पंपांची शाश्वत काय कारण काय माहिती का शेतकऱ्यांची लागण राहिली प्लस आहे ना आता काही शेतकरी मी आता चातकासारखे बघतात माझ्याकडे कोंड्यावाले कारण त्यांची आहेत ना जसं आता पाऊस कमी जर पडला तिथे मध्ये चांगला झाला पाऊस म्हणून ते मागणी नाही आहे तिथं जसं आता कमतरता येईल ना तसेच सगळे आहेत ना एक एक कोण आता अंगावरती यायला शेतकरी सुरुवात होईल पाणी माझ्याकडे कधी येणार शाश्वत शाश्वत म्हणजे काय की कंटिन्यू पाणी कधी येणार हे कसं काय सर आता कळणार आम्हाला का कधी तुम्ही मी काय सांगताय त्याच्याबद्दल एक म्हणजे सर काय होतंय सर एक आठवड्याने कन्क्लुजन येणार मग कन्फर्मेशन कधी करायचं आपण सर सोमवारपर्यंत दोन दोन म्हणजे हे झालं पुढचे दोन दिवसपर्यंत मध्ये घ्यावं लागेल कारण की आज झालं तर आपण दोन पप्पा लगेच चालू पण करून द्यायला खात्री केल्यानंतर लगेच ॲट अ टाइम दोन पंप पण चालू करू सोमवार पण झालं ओके तर शेवटची तुम्ही इथं किती वेळ भरून द्या मी तर आणल्या त्या लोकांना तिथं रोड माग सोडलंय दगड साहेब मागं लोक आता राखेल बघून नाही घ्यायची कमीत कमी दिवसातून 10-15 वेळा तरी शिवाय काय लागेल बऱ्याचदा असं होतं की तुमच्या लोकांकडून सुद्धा मिसगाईड होते तुम्ही सांगितलं जातं बऱ्याचदा असं होतं आणि मग त्या सरळ का अशा लोकांवरती निघतोय काय होते पैसे भरल्यानंतर पण आज तुला सोडतो उद्या सोडतो परवा सोडतो असं काय नंबर खेळवायचे कटाळे मग त्यांनीच परत राखील होतो घ्यायचं का त्याशिवाय तुम्हाला हल्लेलो करणार होतो या करवायचे दुसरं काय होणार आहे बरोबर आहे का नाही आता निर्वाणीचा म्हणजे विषयांतर करण्यासाठी 10:30 वाजलेत आता सर माझं काय म्हणणं आहे की आजच्या मिटिंगच्या सगळ्यात महत्वाचं सार म्हणजे ना लोकांचा जो संभ्रम आहे एक तर लोकांच्यामध्ये संभ्रम होता की 48 कोटी जे मंजूर झाले ना ते जानेवारीमध्ये 48 कोटीचं टेंडर निघालं आणि सगळे खाऊन टाकले आणि भ्रष्टाचार झालाय जर भ्रष्टाचार झालाय तर कुठं झालाय हे लोकांच्या समोर आहे ना लोकप्रतिनिधी म्हणून पारदर्शक आले पाहिजे जे 4.5 कोटी खर्च केलेत ते कसे कसे केलेत ना ते सगळे ना आपण डिपार्टमेंटनी प्रेस नोट घेऊन डिक्लेअर करावे ते माझं लोकप्रतिनिधी म्हणून ना आजच्या मिटिंगमध्ये आपल्याला आव्हान आहे तुम्ही मांडले माझ्यासमोर पत्रकारांच्या समोर मांडले लेट पीपल नो ना किती खर्च झाला किती नाही झाला म्हणजे 4.5 कोटी पैकी पण बरेच गोष्टी आहेत की अजून झालेले नाहीत किंवा टेंडर बरोबर ना त्याचे प्रोसेस झालेले नाही जसं आपण ते हे म्हणलं वॉकी टॉकी आलेच नाहीत अजून म्हणजे अजून ऑर्डरच झाली नाही प्रोव्हिजन झाली पण ऑर्डर तर ते सगळं काही लोकांच्या समोर येऊ द्यात दुसरं जे ट्रॅक फ्लडला म्हणजे फ्लडच्या ज्या ट्रॅकला किती लेवलपर्यंत आपण जाळी केली किंवा किती लेवलपर्यंत केली तर त्याच्यावरती जर वॉटर लेवल आली आहे मग आपण पूर्ण वॉटर लेवलला म्हणजे आपण रेड लाईनलाच करायला पाहिजे ना ते इथं रेड लाईन किंवा ब्ल्यू लाईन आहे त्या रेड लाईनलाच आपण करायला पाहिजे होतं ना दरवेळेस जर आपल्याला माहीत नाही ना तर पाण्याची अवेळी कधी पाऊस येतोय तर कधी दुष्काळ येतोय तर त्याची आपण का केली नाही ते करताना आणि जर आता आपण काय करतोय म्हणजे आता जर आपण करणार तर ते मग रेड लाईन पकडणार ब्ल्यू लाईन म्हणजे किती मोठा पूर आला तरी उद्या आमच्याकडे कचरा यायला नको ह्याच्यासाठी आपण काय करणार ते प्रेसमध्ये द्यावं दुसरं म्हणजे ना हे जे भेलकेंचा विषय आहे आलं लक्षामध्ये हा आमच्या अख्ख्या तालुक्यामध्ये स्प्रेड झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे की काय होणार आहे ते आलं लक्षात एखादा शाखा अभियंता म्हणतोय आम्हाला काय म्हणायचं माहिती आहे का आम्हाला सवय एखादा कार्यकर्ता म्हटलं तर आम्ही
राजकारणामध्ये जा, कोण म्हणतं ते तुला घरी पाठवतो तुला हे करतो, ठीक आहे बाबा लोक ठरवतील पुरंदर हवेलीची जनता काय कुणाला काय करायचं ते, परंतु मला असं म्हणायचं आहे की ह्याच्या बाबतीतला काय निर्णय आहे तोही सांगावा, तो निर्णयाचा आपण म्हणजे त्या निर्णयाचा मी प्रेस नोट नाही मानणार, परंतु त्या निर्णयाचा आपण काय करणार आहात ते आपण आणि मला वाटतं हे भोसले साहेब मिळून ते ठरवून सांगाल, परंतु हे 4.5 कोटीचं जे आहे ते, दुसरं म्हणजे उद्या ट्रायल रन फर्स्ट मोटरचा होतो आहे, आठवड्यामध्ये आम्ही दोन्ही मोटरचा ट्रायल रन करतो आहे आणि शक्यतो म्हणजे पॉझिटिव्हली जर झालं सगळं काही तर तो ट्रायल रन सेकंड मोटरचा सोमवारी होऊन आपण वितरण व्यवस्थेला कळवाल की शेड्यूल की इथून पुढे अडचण येणार आहे का, अजून किती महिने लागणार आहेत आम्हाला पाणी यायला आणि का लागणार, कारण शेवटी आहे ना सगळं मेकॅनिकल आणि मोटरवरती सर इलेक्ट्रिकवरती अवलंबून आहे. दुसरं म्हणजे जसं आम्ही पूर्वीच्या काळी आपल्या डिपार्टमेंटकडून न येतंसुद्धा आम्ही आमचं हे वापरून बाबा मेकॅनिकलच्या आम्ही कारखान्याला विनंती केली आणि इलेक्ट्रिकवाले म्हणजे मोटरवाले दुरुस्त करणारे आणले. इलेक्ट्रिकच्या बाबतीत आम्हालाही सजेस्ट करा, उद्यापासून आहे ना आम्ही पण शोधू की बाबा कोण इलेक्ट्रिकवालं काम करतं, आम्ही सजेस्ट करू आपल्याला किंवा आम्ही त्या टीमला विनंती करू, परंतु आणि आपणही बघा कोण चांगलं बेस्ट येऊ शकतं ते आणि लेट वर्कआउट टुगेदर, जेणेकरून आहे ना स्कीम लवकरात लवकर सुरू होईल. आपण हीच मीटिंग ना रिव्ह्यू मीटिंग परत एकदा नेक्स्ट सोमवारी सासवडला पुरंदर उत्सवाच्या ऑफिसमध्ये घ्यावी ही विनंती आहे मला इथे. आणि त्याच्या अगोदर ना सर हे 4.5 कोटी स्कीमच्या बाबतीतली ही माहिती आहे ना ती आपल्या ऑफिसकडून प्रेस नोटच्या स्वरूपात जावी की बाबा आम्ही पहिला ट्रायल रन उद्या घेतोय एक मोटरचा, दोन मोटरचा घेतोय आणि एका आठवड्यामध्ये आम्ही निश्चिती सांगू की बाबा कधी स्कीम सुरू होईल ते, म्हणजे कधी ते वितरण म्हणजे काय होईल माहिती आहे का, शेतकरी आशेवर राहणार नाही तर आज काय होईल माहिती आहे का, एक मोटर सोडली तुम्ही की शेतकरी आहे ना माझा पेरणी करणार लागण केली आणि जर मोटर चालू नाही झाली लक्षात त्याच्या दुसऱ्या पाळीला पाणी नाही आलं तर त्याची नांगरणी खुरपणी औषधं मी मागाशी सांगितल्याबरोबर हे सगळं वाया जाणार आहे. आठवण काय तर सर एका मोटरमुळे कुठेतरी एकच लाईन चालवावी लागते बरोबर, ती डिव्हाइड करून चालत नाही, एक पंप जर कोणा एका लाईन दिला तर 25-30 किलोमीटर पाणी जाते सर, ही अडचण आहे. दोन पंप चालले ना, एक पंप वाटणं मागचे असला एक राजाकडे जाईल ना, मग काहीतरी शॉर्टकटला पाणी पोहोचतंय सर. आणि आता एक पंपनी आहे ना पाणी भरायला तेवढा वेळ लागणार एक आठवड्यात सगळंच रिकाम आहे. प्रेस नोट दिली ना शेतकऱ्याला माहिती राहील की बाबा काय बाबा लागण आजच्या ऐवजी आम्ही अजून 7 दिवसांनी करू, शाश्वत लागण होईल काय होईल की तुमच्याही डिपार्टमेंटला त्रास नाही, तुमच्या काय म्हणतात वितरण व्यवस्थेच्या डिपार्टमेंटलाही त्रास नाही आणि शेतकऱ्याचाही पैसा वाया जाणार नाही. नियोजन टाइमटेबल शेड्यूल करून मग सरकार करू शकतो नक्की करू आपण ठीक आहे सर. आणि अजून काय होतं मला वाटतं एवढेच हे होतं तर ती क्लिअरिटी म्हणजे त्या व्यक्तीने बोललेलं सोडून बाकी सगळं प्रेसमध्ये सर आहे ना आपण प्रेस नोट स्वरूपात द्यावं म्हणजे मला स्कीमच्या कमिटमेंट कमिटमेंट म्हणण्यापेक्षा स्कीमची प्रत्यक्ष स्थिती तुम्ही सगळी द्यावी. कमिटमेंट मी म्हणणार नाही प्रत्यक्ष स्थिती द्या, कारण कमिटमेंट एवढं म्हणजे आपण हे नाही आहे म्हणजे कॉन्फिडंट कोणच नाही आहे बरोबर की नाही की काय राहील ते, तर तुम्ही प्रत्यक्ष स्थिती द्या की पुरंदर उत्सवाची ही स्थिती आहे सो दॅट पत्रकारांच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत जाईल बाबा प्रत्यक्ष स्थिती काय आहे स्कीमची. त्या व्यक्तीला सोडण्याचं तर ते नसती नाही त्यांची उद्या न्यूज मधून किंवा तुमच्या पद्धतीने
शांत होतील किंवा सिस्टीमचा लूप होल आहे आपल्या डिपार्टमेंट साठी पण चांगलं आहे. हे तर डिपार्टमेंटला निश्चितपणे आम्हाला काय म्हणायचं माहिती का, डिपार्टमेंट शेवटी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटने काम केलं तर पाईप मध्ये पाणी येणार आहे, वितरण व्यवस्था वितरण करू शकणार आहे, आमचा शेतकरी पेरू शकणार आहे, बरोबर का सर तुटीचं आहे. पण जर इलेक्ट्रिकली खराब झालं किंवा मोटर खराब झाली तर वितरण व्यवस्था काय करणार आहे, काहीच नाही करू शकणार आणि शेतकरीचं पीक वाया जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे लूप होल्स आहेत ना सर, ते तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलून घ्या. माझं असं मत आहे की ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्यावरती क्लेम केलं आहे, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लेट इट बी, म्हणजे ना हे येऊ दे लोकांच्या समोर. माझं तर हे म्हणणं आहे वास्तव परिस्थिती जर हे वास्तव. आता मी तुम्हाला सांगितलं ना ग्रीस घेतलेलं मला माहिती आहे, कारण ते ग्रीस कसं घेतलं आता मला मोठेपणा सांगायचं नाही, पण ग्रीस दिलेलं आहे. दुसरं का माहिती आहे का, कारण तुमच्याकडे प्रोव्हिजन नव्हती, नंतर तुम्ही पण प्रोव्हाइड केलं ज्यावेळेस तुम्हाला शक्य झालं. असं नाही म्हणत म्हणजे मी डिनाय नाही करत सर हे सगळ्या गोष्टी, पण त्यावेळेस आपण हँड इन हँड चाललो म्हणून ती फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. आताही आपल्याला हँड इन हँड जायचं, पण हे जे लूप होल्स आहेत सर, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांच्या समोर आल्या पाहिजेत. आज लोकांना असं वाटायला नको की 4.5 कोटी रुपये कुणी खाल्ले, तुमच्या डिपार्टमेंटने खाल्ले का कुणी खाल्ले का, त्याचे खर्चच नाही झाले. तुमच्याला मी एकदम क्लिअरली सांगतो सर ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे ना की आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. आज पाण्याला काय होणार माहिती का, शेतकऱ्याला हे माहीत नाही की आहे ना मोटर चालू नाही किंवा इलेक्ट्रिकचा फॉल्ट आहे. शेतकरी काय म्हणतो माहिती आहे का, पाणी आलं नाही. शेतकऱ्याला ना त्यातलं मेकॅनिकल डिपार्टमेंट नाही माहिती, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट नाही माहिती आणि वितरण व्यवस्था नाही माहिती. शेतकरी सगळ्यात पहिलं टोला कुणाला मारतो, वितरण व्यवस्थेला. वितरण व्यवस्थेच्या अधिकाऱ्याला शिव्या देणार बोलणार, त्यानंतर दुसरा टोला कुणाला मारणार की नालायक आमदार आहे, कामचुकार आमदार आहे. बरेच आता मला वेगवेगळी नावं टाकलेली आहेत लोकांनी, बरोबर की चुकीचं. आता काही इंजिनियर आहेत ते म्हणतात मला काहीच कळत नाही म्हणून, बरोबर का. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी सर आहेत, तर ह्या सगळ्या जे होते ना सर, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. आमचं असं मत आहे की जर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे लोकांच्या समोर याव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. ह्याच्यासाठीच मी मीटिंग घेतली होती. तुम्ही जर हे तुमच्या ऑफिसमध्ये घेतलं असतं तरी मी ते पत्राने दिलं असतं, मी तिथं तुम्हाला एवढीच विनंती केली असती. आज आलं आहे सर, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. आपण सगळेजण उपस्थित राहिल्यात, आमच्यामुळे त्रास झाला असला तरी पर्सनली घेऊ नका, हा पर्सनल इंटेन्शन काही नाही आहे. मला फक्त आणि फक्त माझ्या पुरंदर तालुक्यातल्या आणि आमच्या पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना पाणी हवं आहे, त्याची शाश्वतता सर आपण द्या. आणि ते पाणी आहे ना कसं शाश्वत मिळेल, जेणेकरून लागण करून त्यांचं पीक सातत्याने सर कंटिन्यू राहील, ह्याच्यासाठी आता काय करायचं पुढच्या सोमवारपर्यंत तुम्ही कन्फर्मेशन देत आहे, ती प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्यापर्यंत येऊ द्या, म्हणजे त्याप्रमाणे शेतकरी पिकाचं प्लॅनिंग करेल, एवढीच आपल्याला विनंती आहे. दुसरं म्हणजे पुरंदर उपसा योजनेचं स्टेटस आपण टेंडर कसं काढतो आहे आता इथून पुढचं, त्याचं प्रोसेस काय राहणार आहे, ते कशाप्रकारे करतो आहे, काय करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. कारण आज आहे ना आम्ही तर राजकारणी आहोत, आम्ही गुजरात पण म्हणणार आहे, आम्ही ठाणे पण म्हणणार आहे, आम्ही मुंबई पण म्हणणार आहे, आम्ही विदर्भ पण म्हणणार आहे, मराठवाडा पण म्हणणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने काय होतं माहिती का सर, आम्ही म्हणण्यापेक्षा आज फॅक्ट दिसतंय आम्हाला की एक हित कंपनी होती, आम्ही पुरंदरमध्ये राहतो, मुंबईची लोकं आली, हिथं काम केलं, आम्ही कधीच ब्र नाही काढला. कुणी येऊ द्या आम्हाला पाणी मिळतं ना आम्हाला बाकीचं घेणं देणं नाही. आज 2019 आमचं 50,000 टनाचा ऊस आहे ना, 7,25,000 टन वरती गेला. ह्याला क्रेडिट आहे पुरंदर उपचार आणि 10,000 रुपये. हे आम्ही जाहीरपणे सांगतो की तुमच्या यंत्रणेमुळे तुमच्या ह्याच्यामुळे सर आहे ना मागच्या 4.5 वर्षामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये 5,00,000 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन झालं. अनेक गाव आहेत ना फुलांची, बरोबर का चुकीचं, फुलांची अनेक गाव आहेत ही ड्रॅगन फ्रूट, अनेक गावांमध्ये वेगवेगळी पिकं यायला लागली, एक वेगळी ओळख आहे आमच्या पूर्व भागाला आली, आमची घरं सुधारली काँक्रीटची झाली. ही कुणामुळे झाली सर, आमच्यासारख्या राजकारण्यांमुळे नाही, केवळ पुरंदर उपचारने 2019 ज्या कार्यक्षमतेने 4.5 वर्ष ही योजना चालवली सर, ती आमचं म्हणणं काय माहिती का, त्या कार्यक्षमतेला कुठंतरी राजकारणाचं डोहाळं लागू नये,
एवढंच माझं सर मत आहे. हे झालं एक मुद्दा आणि त्याच्यासाठी ना सर की पण काय झालं माहिती आहे का, म्हणजे ती म्हणतो ना आपण फांदी तुटायला आणि कावळा बसायला, तसा गुजरातचा कावळा बसला फांदी तुटली. म्हणजे आता एक मिनिट, आम्हालाही माहिती आहे ऑनलाईन टेंडर झाले त्यात कोण आले कोण नाही, आम्हाला काही केलं पण हे झालं हे फॅक्ट आहे ना सर. त्यामुळे फॉरगेट अबाउट दॅट, आज आम्हाला एकच हवं आहे आमची स्कीम, आमचं पाणी, आम्हाला शाश्वतता, जेणेकरून ना जे कंटिन्युटी आम्ही 4.5 वर्ष ठेवली ते सातत्य तुमच्या सगळ्या टीमकडून राहावं, तुमच्या मॅकॅनिकल, इलेक्ट्रिक आणि वितरण व्यवस्थेकडून. तर आहे ना आम्ही जे आता शाश्वत टिकवले, आज आम्ही पुरंदर म्हणतो की आम्ही आता साखर कारखाना काढतोय आणि आमची साखरच म्हणजे ऊसच गायब झाला तर मग कारखान्याचं काय करायचं. तर असं तेवढं व्हायला नको एवढीच अपेक्षा ठेवतो, अपेक्षित करतो सर. पुढच्या सोमवारी आपण सगळेजण याल आणि मीटिंग घ्याल. दुसरं म्हणजे मी आता विनंती केली आपल्याला सूचनेच्या ऐवजी की आपण संबंधित खर्चाच्या बाबतची प्रेस नोट सर्व पत्रकारांना आणि चॅनलवाल्यांना उपलब्ध करावी, जेणेकरून ना लोकांना पारदर्शकता राहील की बाबा आपण 2000 म्हणजे जानेवारीमध्ये ज्यावेळेस काम केलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याच्यात प्रत्यक्षात खर्च किती झाला आहे, बरोबर की नाही, आणि त्याची स्टेटस आपल्यालाही सगळ्यांना माहिती की कुठल्या चायनीज मोटारी आहेत, कुठल्या मोटारी काय आहेत, ते सगळ्या गोष्टी लोकांनाही माहिती आहेत. लोकांनाही कळतं की 24 वर्षानंतर मोटारीची परिस्थिती किंवा एखाद्या लाईटच्या पार्टची परिस्थिती किंवा पाईपची परिस्थिती काय होती, ते सगळं आपण लोकांच्या समोर डिपार्टमेंट म्हणून मांडा. आम्ही राजकारणी म्हणून कितीतरी वेळा बोलून महत्त्वाचं तुम्ही डिपार्टमेंट म्हणून मांडा, ही माझी विनंती पण आहे आणि सूचना पण आहे. आपण आपल्या सिनियरशी परवानगी घेऊन ते मांडावं ही माझी नम्रपणे विनंती आहे. दुसरं म्हणजे सोमवारपर्यंत पुढच्या आठवड्यात आपण म्हटलं त्याप्रमाणे उद्या एक मोटर, सोमवारपर्यंत 48 तासानंतर दुसरी मोटर आणि दोन्ही मोटरांची ट्रायल सोमवारच्या आतमध्ये पूर्ण होऊन तुम्ही कमिटमेंट त्या दिवशी द्याल. वितरण व्यवस्थेच्या साहेबांनाही मला विनंती करायची की जर सॅटर्डेपर्यंत आपल्याला मॅकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचं शाश्वतता आली तर वितरण व्यवस्थेने इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि मॅकॅनिकल डिपार्टमेंटने साहेब एकत्रितपणे तिन्ही डिपार्टमेंटने मिळवलं ना सोमवारी आम्हाला शेड्यूलच जर दिलं की आम्ही गाववाईन अशा अशा प्रकारे पाणी करू शकतो तर आम्ही काय करू की आम्ही शेतकरी म्हणून आम्ही पैशाची प्रोव्हिजन करू की आम्हाला कसं कसं पाणी हवं आहे, जेणेकरून आमचे सगळे तलाव ओढे नाले सगळे भरून आम्ही घेऊ शकू आणि आमच्या पिकाचं पाण्याचं हे होईल. तर सोमवारी आम्ही अपेक्षित धरतो, देवालाही प्रार्थना करतो. आज सोमवारी श्रावणातला पहिलाच 73 वर्षांनी योग आलाय आणि आम्ही भुलेश्वराच्या म्हणजे भूमीमध्ये आहोत, खंडेराच्या भूमीमध्ये आहोत. तर मला वाटतं खात्रीने आपल्या सगळ्यांच्याच एकत्रित ह्याला यश पण येईल आणि पॉझिटिव्हली सर जाऊयात सगळेजण. फक्त एकच अपेक्षित आहे की सोमवारी कुठल्याही कन्फ्युजमध्ये माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांना ह्याची शाश्वतता आणि कन्फर्मेशन सर मिळावं, जेणेकरून ना हे इमिजिएटली यांना सुरू होऊन जाईल, बरोबर. आणि हे सरून मी म्हणजे मला वाटतं आजचं मीटिंग कन्क्लूड करूयात. इथंच सगळ्या पत्रकार बांधवांची तुम्हाला त्रास झाल्याबद्दल मनापासून दिलगिरी. 6 वाजल्यापासून आपण थांबलो आहे पण तो विषय किती गहन होता, म्हणजे ते अधिकारी येईपर्यंत थांबणं किती गहन होतं सर. तुम्हाला जरी वाटलं असेल की आपण विनाकारण थांबलो, सर विनाकारण नाही आहे. एखाद्यावरती म्हणजे जसं सरांच्यावरती आरोप झाला किंवा तुमच्यावरती आरोप झाला की हे 4.5 कोटीचं काय आहे, म्हणजे त्यात तुम्ही जसं सांगितलं स्पष्टपणे काय होतं प्रत्येकाला क्लिअरिटी लागणार. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्याबद्दल जर कोण चुकीचं बोलत असेल तर मलाही त्याची क्लिअरिटी काय त्याला विचारलं पाहिजे पारदर्शक. ते म्हणून मी हे बोललो, आपल्याला ते योग्य आहे. जर आपल्याला वाटलं समोरासमोर पण माझं बोलणं आहे, उद्या मी आपल्याला पत्र सदर्व सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मी जे माझ्याकडे आले तर माझं कव्हरिंग लेटर त्याला देऊन आपल्यापर्यंत पाठवतो. आपण त्याची डिपार्टमेंटली माहिती चौकशी करून मला सदर्व अहवाल द्यावा, कारण मी काही असा माणूस नाही की मी त्याची चौकशी करावी. लक्षात जरी करू शकत असलो तरी सुद्धा तर तेवढीच फक्त विनंती सर आपल्याला करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी मला वाटतं 12 तारीख आहे ना, 12 तारखेला सर सगळे जनवरी पाण्याची मागणी खूप वाढणार आहे.
आपण सांगितलं ना बजेट नवीन जे काम आहे ते मी ऑलरेडी पालकमंत्र्यांना विनंती केलेली आहे. नवीन टेंडर जे कसं निघतंय त्या सगळ्याची माहिती, नवीन पंप कशी आहेत, त्याचं काम काय आहे, त्याचं कशा प्रकारे करायचं या सगळ्याची माहिती सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सोमवारी आपण द्यावी. म्हणजे आपल्याकडे जेवढी असेल तेवढी द्यावी किंवा आम्ही ते संबंधित आपल्या डिपार्टमेंटला मागू नये ना ती पण माहिती मी सांगायची. त्याच्यामुळे मी स्पष्टपणे मागू मध्ये की टेंडर निघणार तर तेही लोकांना कळायला पाहिजे की काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे मग कंट्रोल करूया. धन्यवाद सगळ्यांचे. सगळ्यांची माफी माझ्यामुळे झाली.